मित्रहो, आजचा जो विषय आहे तो एका प्राचीन प्राचीन म्हणण्याचं कारण असं की जवळपास 1800 वर्षांपूर्वी लिहिल्या गेलेल्या एका संस्कृत नाटकासंबंधी आहे आणि याचा आपल्याला प्रत्येकाला खूप भारतीय म्हणून अभिमानच वाटला पाहिजे अशा प्रकारचं हे नाटक आहे. या नाटकाचा आपल्याला अभिमान का वाटला पाहिजे, त्याचं काय औचित्य आहे हे मी सगळ्यात शेवटी सांगणार आहे. कारण आधी आपण या नाटकाची पार्श्वभूमी आणि नाटकाचं स्वरूप समजावून घेऊया. हे जे नाटक आहे हे एक राजकीय नाट्य आहे. मराठीमध्ये, इंग्रजी भाषेमध्ये, हिंदी भाषेमध्ये, इतर सर्वच भाषांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विषय घेऊन नाटक लिहिण्याची परंपरा जवळपास 1500-2000 वर्षांची आहे. परंतु एखादा राजकीय विषय डोळ्यासमोर ठेवून त्या राजकारणातल्या विविध व्यक्ती, प्रसंग, पैलू यांना अत्यंत सूक्ष्म पद्धतीने त्यांचा अभ्यास करून त्याला नाट्यमय रूपाने सादर करायचं, त्यातली नाट्यमयता, त्यातली रोचकता, त्या नाटकीय प्रसंगामधला जो एक रोमांच आहे आणि त्याची जी गतिमानता आहे ती टिकवून ठेवायची, हे कोणत्याही नाटकाचं जे यश असतं ते या नाटकाला फारच असाधारण स्वरूपात प्राप्त झालं आहे. राजकीय नाट्य म्हणजे काय? तर एखाद्या राजकीय व्यक्ती किंवा घटनेबद्दलच्या त्यामधील वेगवेगळ्या व्यक्तींच्या सहभागाचा, त्याच्या राजकीय हस्तक्षेपाचा आणि राजकीय परिणामांचा किंवा त्या घटनेचा इतर घटनांवर काय प्रभाव झाला याच्या, त्या ज्या जटिल का राजकीय घटना आणि व्यक्ती आहेत त्यांच्या आधारावर, त्या परिस्थितीच्या आधारावर लिहिलेलं नाटक म्हणजे सामान्यपणे राजकीय नाटक आहे. मग अशा प्रकारच्या राजकीय नाटकांची आवश्यकता का भासते? कारण राजकीय प्रसंगच मुळात अत्यंत जटिल स्वरूपाचे असतात. आपल्या डोळ्यासमोर आज जे दररोज राजकीय नाटक घडत आहे, प्रत्येक प्रसंगामधून, प्रत्येक राजकीय घटनेमधून, तेच एवढं चमत्कारी आणि जटिल, आणखीन एवढं क्लिष्ट स्वरूपाचं की त्याचं नेमकं स्वरूप आज सुद्धा आपल्याला इतके वेळ सतत टेलिव्हिजनवर त्या बातम्या पाहून, चर्चा पाहून लक्षातच येत नाही. मग ज्या काळामध्ये अशा प्रकारची प्रसार माध्यमे आणि माहितीचा संचार करण्याची साधनं नव्हती, त्यावेळेला ज्या राजकीय घटना घडल्या त्यांच्याबद्दल एखादं राजकीय नाटक लिहिणं किती अवघड असेल याची आपण निश्चितपणे कल्पना करू शकतो. राजकीय घटनांचा शेवट सुद्धा नाट्यमयच असतो. बरेच वेळा ज्या घटना होणारच नाही असं आपण छातीटोपपणे कोणाला तरी सांगतो, दुसऱ्या दिवशी ती नेमकी राजकीय घटना घडते. कारण राजकारणात कायम शत्रू आणि मित्र कधीच कुणी कोणाचे नसतात, असं म्हणून राजकीय नेते आपण का बाजी पलटली, आपण का पक्ष बदलला याचं वेगवेगळं न करणारं, न समजणारं आणि न पटणारं स्पष्टीकरणही देतात. विलक्षण तणावपूर्ण संबंध असतील, अनेक विविध प्रकारच्या घटना असतील, त्यांच्या पाठीमागे असणाऱ्या शक्तिशाली व्यक्ती, संघटना आणि समाज असेल किंवा राजकीय नेतृत्व असेल, याच्यातून एक विचित्र प्रकारच्या जटिल घटनांचं मोठं जाळं निर्माण होतं आणि मग त्याच्यामध्ये कोणीतरी नायक आणि कोणतरी खलनायक असणारच. एखादा महापुरुष असेल, एखादा तितकाच नीचात्मा असेल, या सर्वांचं स्वभाव वैशिष्ट्य व व्यक्तिचित्र कोणत्याही प्रकारचा अतिरंजित स्वभाव, अतिरंजित वर्णन न करता करणं, संतुलितपणे संयमाने करणं हे विलक्षण कठीण काम आहे. त्या व्यक्तीच्या स्वभावाचे खरे पैलू सांगण्याकरता त्यात विनाकारणची किंवा अकारणची नाट्यमयता किंवा अकारणचे सद्गुण किंवा दुर्गुण न जोडणं, कावळ्याला मोर न बनवण्याचा प्रयत्न करणं हे खरं कौशल्य आहे. आणि म्हणून काही जगप्रसिद्ध नाटकीय घटनांवर आधारित राजकीय नाटकांचा इथे उल्लेख करणं अधिक योग्य होईल. सगळ्यात पहिले मी जीन अनॉई या फ्रेंच लेखकांनी दुसरा हेनरी आणि थॉमस बेकेट यांच्यावर लिहिलेल्या बेकेट नावाच्या नाटकाचा उल्लेख करू इच्छितो. ज्या अनुयायीचं हे जे नाटक आहे त्याचं मराठीतले सगळ्यात सुप्रसिद्ध नाटककार विवा शिरवडकरांनी सुद्धा बेकेट नावानीच केलेला आहे. तो फार अप्रतिम आहे, रसाळ आहे, वाचण्यासारखा आहे. त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे रिचर्ड बर्टन आणि पीटर ओटूल यासारखे महान नट घेऊन याच्यावर बेकेट नावाचाच चित्रपट निघाला. तो खूपच गाजला आणि तो पाहण्यासारखा आहे. आपल्यापैकी कुणाची जर इच्छा असेल तर हे नाटक आणि हा चित्रपट सुद्धा माझ्या संग्रहात आहे. सीझर आणि क्लिओपात्रा, अँटोनी आणि क्लिओपात्रा यासारखी नाटकं सुद्धा राजकीय पार्श्वभूमीवरची, राजकीय घडामोडींवरची आहे. असाच आणखीन एक जो विलक्षण प्रभावी पकड घेणारा चित्रपट आहे त्याचा उल्लेख केल्याशिवाय तुम्हाला राजकीय चित्रपट आणि नाटकांचा खरा अंदाजच येणार नाही. या चित्रपटाचं नाव आहे ए मॅन फॉर ऑल सीझन्स. सर थॉमस मूर आणि राजा हेनरी सातवा यांच्यामधला संघर्ष हा कशाबद्दलचा होता? कोण श्रेष्ठ आहे, राजा की धर्मसत्ता, राजसत्ता की धर्मसत्ता?
आणि राजांनी धर्मसत्तेवर राज्य करावं की धर्मसत्तेने राजाला हुकूम द्यावा, आणि राजा दोषी असेल तर धर्मसत्तेला त्याला शिक्षा देण्याचा अधिकार आहे का? आपल्याला वरवर पाहता आज हे प्रश्न कालबाह्य झाल्यासारखे वाटतील, पण ज्या काळात या घटना घडत होत्या तेव्हा ते विलक्षण महत्वाचे आणि समकालीन होते. आणि अशा या बेकेट सारख्या नाटकावर नंतर किंवा मॅन फॉर ऑल सीझन्स यासारख्या चित्रपटावर मराठीत नाटक किंवा चित्रपट निघणार नाही असं होईल का हो? वसंत कानेटकरांनी बेईमान या नावाचं एक अप्रतिम नाटक बेकेटवर आधारित लिहिलं. बेकेटमधला संघर्ष हा धर्म आणि राजसत्ता यांच्यामधला होता, बेईमानमध्ये कामगार आणि भांडवलदार यांच्यातला होता. संघर्षाचं स्वरूप बदललं पण संघर्ष कायमच आहे. अर्थात बेईमान सारख्या नाटकाची नाट्यसंहिता इतकी प्रभावी होती की ऋषिकेश मुखर्जी या अत्यंत गुणी आणि श्रेष्ठ दर्जाच्या दिग्दर्शकाला ती भावली आणि त्याच्यावरून राजेश खन्ना अमिताभ बच्चन यांचा नमखराम हा चित्रपट देखील निघाला. सीझर आणि क्लिओपात्रा असेल किंवा अँटोनी आणि क्लिओपात्रा यांच्यावर जगप्रसिद्ध चित्रपट निघालेत. चार्ल्स्टन हेस्टन, स्ट्युअर्ट ग्रँजर यासारख्या अनेक थोर नटांनी त्यात काम केलं. विवियन लेंग सारखी सुंदर नटी किंवा सोफिया लॉरेन्स सारख्या नटीने त्यात कामही केलं. या राजकीय नाट्यांचा संस्कृतमध्ये जेवढा प्रचार झाला त्यापेक्षा अधिक इंग्रजी साहित्यात झाला. आपल्या सर्वांच्या दृष्टीने इंग्रजी साहित्याचे सर्वश्रेष्ठ नाटककार श्री विलियम शेक्सपियर यांनी मॅकबेथ, किंग हेनरी, किंग जॉन, किंग रिचर्ड, जुलियस सीझर, अँटोनी क्लिओपात्रा अशी कितीतरी अप्रतिम नाटकं लिहिली आणि त्या प्रत्येक नाटकाचं नाट्यमंचन चित्रपट इंग्रजी लोकांनी मोठ्या अभिमानाने जगाला सादर करून आपलं साहित्य वैभव देखील दाखविण्याचा प्रयत्न केला. जुलियस सीझर या नाटकावर नाटकं आणि चित्रपट तर कितीतरी निघालेत. जेम्स मेसन आणि जॉन गिलगुड सारखे महान कलाकार असणारा चित्रपट किंवा मार्लन ब्रँडो सारखा कलाकार असणारा जुलियस सीझरचा चित्रपट आपल्या विस्मरणात जाणार नाही इतके प्रभावी आणि हृदयस्पर्शी आहेत. परंतु 20व्या शतकात तर अशा प्रकारच्या राजकीय नाट्यांवर आधारित घटनांवर आधारित कादंबऱ्या, कथा, पुस्तकं, नाटकं यांची मोठी रेलचेलच झाली. त्या सगळ्यांचा उल्लेख एका तासात मला जेव्हा की मला मुद्रा राक्षसावर बोलायचं आहे त्यावेळेला करणं शक्य नाही, पण काही पुस्तकांचा उल्लेख मला आवर्जून करावा असा वाटतो. 7 Days in May या नावाचा एक अप्रतिम चित्रपट आहे. एखाद्या अमेरिकेसारख्या देशात जो की लोकशाही प्रधान आहे तिथे अनार्की अराजकता वाढत आहे, गुंडशाही वाढत आहे, देशात शिस्त राहत नाही, गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे, मग तिथे हुकुमशाही किंवा लष्करशाही आणायला काय हरकत आहे? आपल्या देशात अनेक लोक याचं समर्थन देखील करतात. असा समर्थन करणारा एक जनरल जेव्हा तिथल्या एका सामान्य लेमन नावाच्या राष्ट्राध्यक्षाला उलथवून टाकण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला काय होत असेल अमेरिकेत, याचं अत्यंत विलक्षण हृदयंगम चित्रण या चित्रपटात आणि कादंबरीत आहे. इरविन वॅलेस हे नाव तर आपण प्रत्येकाने ऐकलं असेल. त्यांनी द आर डॉक्युमेंट या नावाची अशाच प्रकारच्या माहितीवर आधारित, अशाच प्रकारच्या कथानकावर आधारित एक अप्रतिम कादंबरी लिहिली. त्याच्यावर आपल्या देशामध्ये आणीबाणी बंदी होती यावरून हुकुमशहांना सत्याची किती भीती वाटते याचाही आपल्याला प्रत्यवाय येईल. भारताच्या पार्श्वभूमीवर आर ऑपरेशन राजा आणि नंबर 10 यासारख्या दोन अप्रतिम कादंबऱ्या विलियम क्लार्क नावाच्या एका केम्ब्रिजमधल्या प्राध्यापकांनी लिहिल्यात आणि भारतातल्या राजकीय घडामोडी कशा होतात हे भारतीय लेखकांपेक्षा त्यांनी अधिक चांगल्या प्रकारे सांगण्याचा प्रयत्न. याशिवाय जॉर्ज ऑरवेल यांची 1984 ही कादंबरी, याच्यावर मी एक स्वतंत्र सादरीकरण करणार आहे, किंवा अॅनिमल फार्म सारखं पुस्तक मिलो अँड डिजेलॅस्टन द न्यू क्लास किंवा मिडनाईट ॲट नून यासारख्या पुस्तकातून, योगी अँड कोमिसार किंवा मिडनाईट ॲट नून यासारख्या पुस्तकातून देखील अनेक प्रकारच्या राजकीय संघर्षांवर नाटकांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न झालेला आहे. काही राजकीय नाटकं अशी आहेत की जी चिरंतन आहेत. त्यातले प्रसंग लोकशाही असेल किंवा लोकशाही मूल्य असतील, मानवी मूल्य असतील यांच्या नेमक्या अर्थाला एवढ्या उत्तम प्रकारे अधोरेखित करतात की आपल्याला आश्चर्य वाटेल. मिस्टर स्मिथ गोज टू वॉशिंग्टन हा चित्रपट आपल्यापैकी अनेकांनी पाहिलाच नसेल. 1936-37 साली निघालेला हा चित्रपट प्रत्येक लोकशाही प्रेमी व्यक्तींनी पाहिला पाहिजे. यंग लिंकन हा मार्लन ब्रँडोचा चित्रपट ही त्याच दर्जाचा आहे. विल्सन, स्टॅलिन, हिटलर यांच्यावर सुद्धा चित्रपट आणि कथा कादंबऱ्या अनेकांनी म्हणजे शेकड्यांनी निघाल्यात आणि या सर्वांमधून राजकीय व्यक्तिमत्व कसं घडतं, त्याचे काय प्रभाव समाजावर, राजकीय शैलीवर, राजकीय नेतृत्वावर, देशाच्या भवितव्यावर होतात यावर मोठा प्रकाश टाकलेला आहे. परंतु या सर्वांचा मुकुटमणी शोभेल असं जर कोणतं नाटक असेल, टॉप ऑफ द टॉवर ज्याला म्हणता येईल, त्याचं नाव आहे मुद्रा राक्षस. हा एक अत्यंत असाधारण महान दर्जाचं हे नाटक आहे. त्याच्या लेखकाचं नाव आहे विशाखा दत्त.
जवळपास 1500 वर्ष अगोदर, आजही वादविवाद अर्थातच तज्ज्ञांमध्ये आहे की विशाखा दत्त हा नेमका केव्हा झाला, त्याचा जन्माचा त्याचा कालावधी, त्यांनी हे नाटक कोणत्या वर्षी लिहिलं असेल, विद्वानांमधला हा वाद असणं स्वाभाविक आहे. कारण ज्या संस्कृत नाटककारांची एक वैशिष्ट्य आहे, कवींचं एक वैशिष्ट्य आहे की ते स्वतःबद्दलच्या माहितीला फारसं महत्त्व देत नाहीत, ते स्वतःला अज्ञातातच ठेवण्यात स्वारस्य त्यांना आहे. परंतु त्यामुळे नंतरच्या इतिहासकारांना मात्र अशा प्रकारचं नाटक कोणी केव्हा लिहिलं याचा याची कालगणना करणं, याचं कालनिश्चिती करणं निश्चितच कठीण जातं. हा कोण होतं? आपल्या संस्कृतमध्ये महान नाटककारांची तर फार मोठी परंपरा आहे. दुर्दैवानी संस्कृत ही आपली देवभाषा आहे पण देशभाषा नाही. त्यामुळे आपल्याला जितकं आदराने आपण इंग्रजी भाषेकडे, फ्रेंच भाषेकडे किंवा जर्मन भाषेकडे पाहतो, तितक्याच उपहासाने आपण दुर्दैवानी संस्कृत भाषेकडे पाहतो. आपल्याकडे एखाद्या विद्यार्थ्याला 9वी 10वीला जर पर्याय असतील फ्रेंच का संस्कृत, तो संस्कृत घेणारा विद्यार्थी सहसा सापडत नाही, ही आपली खरी शोकांतिका आहे. परंतु या संस्कृत भाषेचं साहित्य वैभव किती प्रचंड आणि किती असाधारण आहे. कालिदास असेल, मालविका अग्निमित्र, विक्रम उर्वशी, शाकुंतल सारखी नाटकं त्याची आहेत, भवभूतीचं उत्तर रामचरित्र आणि मालती माधव कोण विसरेल बरं, हर्षवर्धनाचं नागानंद, रत्नावली, प्रियदर्शिका ही नाटकं काय कमी दर्जाची आहेत. याही पेक्षा म्हणजे इतर अनेकांनी भासांनी तर कर्णभार, देव दूतवाक्य, बालचरित्र, प्रतिज्ञा प्रतिज्ञा योगंधरायण, चारुदत्तम, पंचरत्न किंवा शूद्रक आणि मृच्छकटिक आणखीन यासारखी अनेक सुंदर नाटकं लिहिली आहेत. मग याच परंपरेत जर महान नाटककार म्हणून कोणाचा उल्लेख करायचा असेल तर तो विशाखा दत्ताचाच करावा लागेल. या संस्कृत नाटकांची काही वैशिष्ट्ये आहेत ती आपण समजून घेतली पाहिजे. संस्कृत नाटकं केवळ मनोरंजनाकरता लिहिल्या गेली नाहीत, तर त्या त्या समाजाच्या कालखंडातील समाज जीवन, त्यांची शैली, तिथलं राजकारण, तिथली संस्कृती, त्यांची जीवनमूल्ये यावर सुद्धा खूप उत्तम प्रकाश टाकणारा संवाद किंवा माहिती या नाटकातून ठिकठिकाणी विखुरलेली आहे. काही प्रसिद्ध जी नाटकं आहेत संस्कृतमधली, त्यातून आपल्याला प्राचीन भारताचं समाज जीवन किती विविधतेने नटलेलं होतं याचं उत्तम असं उत्तम प्रचिती येते. याचं खूप चांगलं उदाहरण म्हणजे मृच्छकटिक. श्री मोहन राकेश या महान लेखकांनी त्याचा मिट्टी की गाडी या नावाने अनुवाद हिंदीत केलाय. फार रसाळ, प्रत्येकाने वाचावा असा आहे. मग हा विशाखा दत्त कोण होता? विशाखा दत्त हा एक उत्तम असा संस्कृत कवी, लेखक आणि महाकवी कालिदासानंतर झालेला एक महान असा नाटककार होता. त्यांनी अनेक उत्तम नाटकं लिहिली. परंतु आपलं दुर्दैव असं आहे की भारताच्या 1000 वर्षाच्या या गुलामगिरीच्या कालखंडामध्ये आपल्या देशातील साहित्य संस्कृतीचा वैभव आणि एकंदरीतच सांस्कृतिक वैभवाचा जो प्रचंड नायनाट आणि विनाश झाला, की प्रचंड विध्वंस झाला, त्यात अनेक साहित्यकृती काळाच्या उदरात दडून गेल्यात. विशाखा दत्ताच्या नावावर जवळपास 8 नाटकं आहेत, पण त्यापैकी काहींचे फक्त उल्लेखच आपल्याला पाहायला मिळतात. त्याचं सर्वोत्कृष्ट नाटक म्हणून मुद्रा राक्षस जे आहे, त्याचं चक्र म्हणजे त्या नाटकाची संपूर्ण मूळ संहिता मल्याळम भाषेत प्रथमतः एका ठिकाणी सापडली. केरळमधल्याच एका ठिकाणी एका प्राचीन मंदिरामध्ये ती संस्कृत संहिता सुद्धा सापडली. त्यानंतर तमिळनाडूला त्याची आणखीन एक संस्कृत संहिता सापडली. आणि जेव्हा या संहिता 20व्या शतकाच्या प्रारंभी लोकांच्या हाती लागल्या, त्या वाचल्यावर लोकांना आनंदाने अक्षरशः हर्षवायू होण्याची पाळी आली. इतकी सुंदर नाटकं, इतकं सुंदर रचना, इतकी सुंदर वाक्यरचना, इतका सुंदर अशा प्रकारचा हा या नाटकाचा जो एक स्वरूप आहे ते आपल्यापासून अद्यापर्यंत अज्ञात का राहिलं असं लोकांना आश्चर्यही वाटलं. त्याचे वडील, विशाखा दत्ताचे वडील हे स्वतः महाराजा होते, तर त्याचे आजोबा सामंत होते. त्याच्या वडिलांचं नाव भास्कर दत्त, तर आजोबांचं नाव वटेश्वर दत्त होतं असं त्याचा उल्लेख आढळतो. याचा अर्थ विशाखा दत्त हा एका राजघराण्यातला पुरुष होता. त्याचा राजघराण्यातल्या विविध परंपरा, वैभव, चालीरीती आणि संस्कृतीशी फार जवळून परिचय होता. त्यामुळे त्याला राजकीय नाटकं आणि राजकीय नाटकांमधलं विविधता आणि त्याची एकंदरीतच भाषा, चालीरीती, शैली, राजकीय संबंधांमधली विविधता आणि वैचित्र्यता याचं उत्तम चित्रण करणं त्याला शक्य झालं. विशाखा दत्त हा एक उत्तम संस्कृत पंडित होता. त्याला संस्कृत भाषेची ज्या प्रकारे जाण होती त्यामुळे तो तिचं विविध प्रकारे विवेचन करू शकत होता. त्याचा त्याच्या शैलीची जाणीव आपल्याला हे नाटक जर संस्कृतमध्ये वाचलं तर ठाई ठाई होईल. परंतु ज्या पारंपरिक अर्थाने लिटररी स्कॉलर म्हणजे संस्कृतमधला पंडित म्हणता येईल असा नव्हता, कारण त्यांनी संस्कृत भाषेच्या अनेक शब्दांचा वेगवेगळ्या प्रकारे खेळ केला
असं करताना व्याकरणाच्या नियमांना त्यांनी हळूच थोडासा फाटाही दिला. त्याची जी वाक्यरचना ती अत्यंत साधी आहे. सामान्यपणे संस्कृत पंडितांची वाक्यरचना अशी ही खूप विविध प्रकारच्या उपमा उत्प्रेक्षा यांनी भरलेली असते, अलंकारांनी पूर्णत अलंकृत केलेली असते. तशा प्रकारची गोधड कृपा करून बोलू नका, मला बोलता येणार नाही. अशा प्रकारची बोजड त्याची भाषा नाही आहे, तर त्याची भाषा अत्यंत सोपी साधी परंतु विलक्षण प्रभावी आहे. एक नाटककार म्हणून त्याचा जो हेतू आहे, त्याचं जे लक्ष आहे, ते तत्कालीन समाज जीवनाच्या रचनेवर आणि तत्कालीन राजकीय कार्यपद्धती आणि परिस्थितीवर प्रकाश टाकण्याचा आहे. त्यामुळे खूप उत्तम श्रेष्ठ दर्जाच्या संस्कृत भाषेचा त्यांनी फारसा वापर केला नाही. आता या नाटकाच्या शीर्षकाबद्दल आपण बोलूया. या नाटकाचं शीर्षक मुद्रा राक्षस असं आहे. याचा सोपा शब्दातला अर्थ सांगायचा तर राक्षसाची मुद्रा, राक्षसाची अंगठी किंवा राक्षसाची विशिष्ट हेतूने तयार केलेली मुद्रा असा म्हणता येईल. परंतु ही मुद्रा कशाकरता वापरत होते त्या काळामध्ये? एखादं शासकीय कागदपत्र असेल, पत्रव्यवहार असेल, महत्त्वाचा आलेख किंवा महत्त्वाचा लेख असेल, एखादी आज्ञा असेल, तिला अंतिम स्वरूप दिल्यावर मान्यता देण्याकरता शिक्का म्हणून अशा प्रकारच्या मुद्रेचा वापर होतो. त्याच्यामुळे तिचं फार महत्त्व आहे. एखादं कागद हा शासकीयरित्या मान्यता प्राप्त आहे का, राजमान्यतेचा आणि अधिकृत आहे का, हे ठरविण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे त्यावर अधिकृत मुद्रा लिखलेली आहे किंवा नाही. मग अशी जर मुद्रा चोरीला गेली तर त्याचे काय विलक्षण दुष्परिणाम होऊ शकतात याची आपण कल्पना करू शकतो. या मुद्रा राक्षस नाटकावर चाणक्य या नावाची एक खूप सुंदर अशी टीव्हीवर दूरचित्रवाणीवर एक मालिका आली होती. डॉक्टर चंद्रप्रकाश नावाच्या एका थोर कलावंतांनी हिचं निर्मिती आणि त्याचं कामही केलं होतं. त्या व्यतिरिक्त नंतरही काही इतर ठिकाणी त्याचे अशा प्रकारच्या चित्र मालिका आल्यात, परंतु त्याला हवा तसा महत्त्व मिळालं नाही. मुद्रा राक्षस हा राजकीय नाटक आहे आणि अनेक शतकांपासून ते आहे. त्या राजकीय नाटकाचं स्वरूप, त्याचं वैशिष्ट्य, त्याचं वैभव, त्या काळातल्या राजकारणाची आणि राजांची कार्यपद्धती याच्यावर प्रकाशझोत टाकणारं नाटक आहे. त्याचं मंचन सोपं नाही आहे आणि म्हणून एखाद्या वेळेला श्री चाणक्य श्री चंद्रप्रकाश यांना जे हे शिवधनुष्य ज्या प्रकारे लिहिलं या उचलता आलं तसं ते इतरांना शक्यही नव्हतं. याच नाटकावर आधारित एक तमिळ भाषेतला एक चित्रपट आला होता आणि एक संस्कृत भाषेतला चित्रपट 2006 साली आला. श्री केशवलाल ध्रुव यांनी याचं गुजराती भाषेत पहिल्यांदा मेन्नी मूर्धिका या नावाचं अनुवाद 1889 केला. 2006 साली आलेला चित्रपट डॉक्टर मोक्षगुंडम या नावाच्या एका व्यक्तीने दिग्दर्शित केलेला होता. या व्यतिरिक्त मात्र या नाटकाचा फारसा उल्लेख नाही. याचे अनेक अनुवाद इंग्रजी भाषेत झालेत. मायकेल कॉल्सन यांनी मुद्रा राक्षसाचा इंग्रजी भाषेत प्रथमतः अनुवाद केला. त्यानंतर हिंदीमध्ये तर याचे अनेक लोकांनी अनुवाद केलेले आहेत. इंग्रजीमध्ये हिंदीमध्ये जसे अनुवाद झाले तसेच त्याचे मराठीत सुद्धा अनुवाद झाले. मला खूप आदराने आणि खूप विनम्रतेने सांगायचं आहे, श्री गोके भट यांनी मुद्रा राक्षसाचा इतका रसाळ, इतका उत्तम अनुवाद केला आहे. आणि हा अनुवाद करताना त्यांनी एका बाजूला मूळ संस्कृत प्रत संहिता, त्याच्या बाजूला मराठी अशा प्रकारे केल्यामुळे एखाद्या वाक्याची जे सौंदर्य आहे संस्कृतमधलं ते समजून घेणं फार सोपं जातं. श्री भटांचे मराठी भाषेवर साहित्यावर मोठे या नाटकाच्या स्वरूपात उपकार आहेत असंच म्हणावं लागेल. अंजली पर्वते या उत्तम लेखिकेने देखील मराठीमध्ये याचा अनुवाद आणि त्याच्यासोबत त्याच्यावर उत्तम टीका केली असून ती प्रसाद प्रकाशनाने प्रकाशित केलेली आहे. विशाखा दत्तांनी केवळ मुद्रा राक्षस हे एकच नाटक लिहिलेलं नाही, त्यासोबत त्यांनी देवी चंद्रगुप्त या नावाचं एक नाटक लिहिलेलं आहे. ह्या नाटकाची जवळपास 80% संहिता 200 वर्षांपूर्वीच प्राप्त झाली, परंतु ते पूर्ण नाटक उपलब्ध नव्हतं, त्याचे केवळ उल्लेख उपलब्ध होते. आता ते पूर्ण नाटक उपलब्ध झालंय असं म्हणतात. या नाटकाचं वैशिष्ट्य म्हणजे चंद्रगुप्त दुसरा याच्या भावाला, मोठ्या भावाला, रामगुप्ताला आणि त्याच्या पत्नीला जेव्हा लिंचांनी पकडून नेलं, हुणांनी पकडून नेलं, त्यावेळेला त्यांना सोडवण्याकरता चंद्रगुप्तांनी कोणत्या प्रकारच्या हिकमती लावल्यात आणि त्यांना कसं यशस्वीपणे सोडवून आणलं आणि नंतर तो सम्राट कसा झाला याच्यावरचं हे नाटक आहे. विशाखा दत्ताच्या नावावर आणखीनही काही नाटकं आहेत. रामायणावर आधारित काही नाटकं, आणखीन महाभारतावर आधारित काही नाटकं त्यांनी लिहिली असं म्हटलं जातं. त्यांची फक्त नावं आज उपलब्ध आहेत,
परंतु त्या नाटकांच्या संहिता मात्र आता उपलब्ध नाही. राजा भोजांनी सुद्धा त्याचा मोठा आदराने उल्लेख केलेला आहे. मग या मुद्रा राक्षस नाटकाचं वैशिष्ट्य काय आहे की हे नाटक जवळपास 297 ते 324 ख्रिस्तपूर्व या काळात ज्या घटना घडल्या चंद्रगुप्त मौर्य, चाणक्य आणि नंदराजा यांच्या संदर्भातल्या घटनांवर आधारित हे राजकीय नाटक आहे. या नाटकाचं लेखन चौथ्या शतकात झालं असावं असा आता तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी आणि इतर अनेक विद्वानांचा अंदाज आहे आणि तो मान्य करण्यासारखा आहे. परंतु काही लोकांच्या मते हे 6व्या किंवा 7व्या शतकात किंवा 8व्या शतकात सुद्धा लिहिल्या गेलं असेल. हा असा एक हे असं एकमेव संस्कृत नाटक आहे की ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचं प्रेमप्रसंग, प्रणयलीला, रोमांच किंवा अपहरण आणखी इतर नेहमीच्या संस्कृत नाटकांमध्ये आढळणाऱ्या घटनांचा कोणताही समावेश नाही. तर केवळ एका राजकीय नाटक्याबद्दल, एका राजकीय घटनेबद्दल असणारं हे नाटक आहे आणि म्हणून ते वेगळ्या प्रकारचं आहे असं मानलं जातं. या नाटकाचं स्वरूप काय आहे? हे अत्यंत गंभीर स्वरूपाचं नाटक आहे. आपल्यापैकी कोणाला जर ह्याची मूळ संहिता वाचायची इच्छा झाली तर लक्षात असेल हे नाटक वाचताना आपल्या मनात दुसरा विचारच येऊ शकत नाही. कारण सुरुवातीपासून त्याची जी पकड सुरू होते ते नाटकाच्या 7व्या 8व्या अंकातला शेवट येईपर्यंत आपल्याला पुढे काय हा प्रश्न आपल्या डोळ्यापुढे राहतो आणि ते नाटक आपल्याला दुसऱ्या विचारांमध्ये गुंतूच देत नाही. त्या नाटकाच्या लेखकांनी एक वैशिष्ट्य आपल्या डोळ्यापुढे ठेवलं आहे की या नाटकाच्या घटना अत्यंत गतिमान पद्धतीने झाल्या पाहिजेत आणि त्या अगदी वास्तव वाटल्या पाहिजेत. कोणत्याही प्रकारची त्यात अनाकारणची नाट्यमयता असू नये आणि म्हणून हे नाटक वेगळ्या प्रकारचं आहे असं मानलं जातं. या नाटकाला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. काही घटना या नाटकात ज्या व्यक्त केल्या आहेत त्या घडलेल्या आहेत हे प्रत्येकच जण मान्य करेल. अमात्य सुबंधू, ज्याला चाणक्यांनी राक्षस हे नाव दिलं, ती व्यक्ती खरोखर होती. ती नंदाचा एक सल्लागार, मंत्री म्हणून प्रसिद्धच होती. चाणक्य हे पात्रही सत्य आहे, चंद्रगुप्त हे पात्रही सत्य आहे. बाकी त्याच्यातली जी पात्र आहेत त्यापैकी जीवसिद्धी असेल, क्षपणक असेल, चंदनदास असेल किंवा शकटदास असेल, ही पात्र कदाचित त्या काळात असतील नसतील कोणाला माहीत. परंतु अशा सगळ्या पात्रांची निर्मिती करून त्यांना वास्तवाच्या इतकं जवळ आणायचं की जणू काही ह्या घटना घडल्याच आणि हीच माणसं त्यामध्ये होती. अशा प्रकारे इतिहासातल्या काही सत्य घटनांना लोकांपुढे त्या कशा घडल्या असाव्यात याचं एक दृश्य विश्वसनीय स्वरूप डोळ्यापुढे यावं याच्याकरता या नाटकाची रचना केली आहे. या नाटकाच्या एका ठिकाणी मग चाणक्य आपलं मानस व्यक्त करतो आणि सांगतो की केवळ बुद्धीच्या जोरावर मी माझ्या शत्रूंचा विनाश करील. म्हणून नाटकातलं एक वाक्य तुम्हाला मी सांगू इच्छितो, अर्थात मला तुम्हाला एक विनंती करायची की या नाटकातली सर्व वाक्यांचा मी फक्त मराठी अनुवाद सांगणार आहे कारण माझी संस्कृत भाषेवर तेवढी पकड नाही. चाणक्य म्हणतो, आपल्या मनाप्रमाणे एकटी चालतलणाऱ्या औदार्याची नेत्रदीपक शक्ती असलेल्या कमालीच्या गर्विष्टपणाच्या सामर्थ्यावर विसंबून डाव पैस करणाऱ्या तुलाही म्हणजेच राक्षसाला बुद्धीच्या जोरावर पेचात आणून चंद्रगुप्तासाठी कामाला झुंपीनच. त्याला राक्षसाला आपला मित्र बनवायचा आहे, आपला प्रखर शत्रू जो आहे त्याला मित्र करण्याची त्याची प्रतिज्ञा आहे. विचार करा, एखादा मनुष्य तुमचा मनापासून द्वेष करतो, तुमच्याबद्दल त्याच्या मनात कोणत्याही आदराची भावना नाही, तो तुमच्या विनाशाकरता वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना करत आहे. अशा व्यक्तीवर केवळ मात करण्याचे दोनच मार्ग असू शकतात, त्याला संपवून टाका, त्याचा वध करा. परंतु तिसराच मार्ग चाणक्य निवडतो की नाही, त्याच्या मनातला हा सर्व दोष, द्वेष, संताप, ईर्षा हे सर्व दुर्गुण मी काढूनच टाकीन, त्याला पुन्हा शुद्ध करून माझा जवळचा मित्र बनवीन, माझ्या हेतू करता त्याला वापरीन. हे किती अवघड काम आहे हो, सहसा असं एखाद्या व्यक्तीला जमणारच नाही. आणि म्हणून याचं जे शीर्षक आहे त्याच्यातून अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या अर्थांचे वेगवेगळे कंगोरे आपल्याला दिसून येतात. यातला राक्षस हा स्वभावाने अत्यंत उत्तम आहे, विलक्षण दयाळू, प्रामाणिक, निष्ठावान, सज्जन, धूर्त, चतुर आहे. परंतु तो नंदाबरोबर आहे आणि नंदासारखा दुष्ट मनुष्य जर सत्तेवर असेल, एखादा राक्षसच सत्तेवर असेल, तर देशाचं समाजाचं भलं होऊ शकत नाही. मग अशा महाराक्षसाला मदत करणारा त्याचा जर अमात्य कोणी असेल तर तोही राक्षसच आहे. अशा प्रकारचं प्रतिपादन चाणक्यांनी करून या राक्षसाची मुद्रा म्हणून मुद्रा राक्षस. मुद्रा म्हणजे काय? आता मुद्रा याचा सामान्य अर्थ आपण एखादे प्रतीक चिन्ह किंवा अंगठी असा घेतो, तोच अर्थ चाणक्यांनी घेतलेला आहे, नाटककारांनी सुद्धा घेतलेला आहे. राक्षसाच्या हातात
एक महत्त्वाची राजमुद्रा आहे की जी त्याला नंदाने विश्वासाने दिली, कारण तो त्याचा प्रमुख अमात्य आहे. ती नाटक ती मुद्रा राक्षसाच्या हातात नेहमी असते, परंतु ती सैल झालेली आहे. त्याच्या मित्राच्या घरात म्हणजे चंदनदासाच्या घरात अचानकच ती मुद्रा खाली पडून जाते आणि ती नेमकी चाणक्याच्या गुप्तहेराच्या हातात येते. म्हणजेच या नाटकाच्या प्रारंभीच राक्षसाचा पराभव करण्याचं साधन कोणतं आहे हा जो प्रश्न चंद्रगुप्ताला आणि चाणक्याला पडला आहे तो आयताच राक्षसच सोडवून देत आहे असं आपल्या लक्षात येतं. आणि मग त्या मुद्रेबद्दल तो म्हणतो की मुद्राच निष्कृत्य करण्याकरता मला मदत करणार आहे. म्हणून त्या नाटकातलं एक वाक्य पुन्हा सांगतो, मुद्रा त्याच्या हाताच्या बोटाला एखादा प्रणयिनीपणे विळखा घालून असते. सिद्धार्थ त्याचा जीवलग मित्र कपटी डावाचा ठरलेले हे पत्र दुसऱ्या पत्राने दर्शविल्याप्रमाणे त्याचेच स्वामी भक्तीकडे पाठ फिरवून भेदनीतीतील कुशल असलेल्या शत्रूंशी हातमिळवणी करून स्वतःचे प्राण वाचविण्यासाठी शकटानेच ही नीच कृती केली आहे हे स्पष्ट आहे असं राक्षस म्हणतो. राक्षसाला वाटतं की माझ्या मुद्रेचा शकट दासाने दुरुपयोग केला, प्रत्यक्षात तो चाणक्याने केला आहे, परंतु आपल्या मित्रांवर अविश्वास निर्माण व्हावा, आपल्या साथीदारांच्या मनात बद्दल आपल्या मनात संदेह निर्माण व्हावा, ते आपले शत्रू आहे असं वाटायला लागलं की माणसाचा स्वतःवरचाच विश्वास उडून जातो. राक्षसाचा आत्मविश्वास घात राक्षसाच्या आत्मविश्वासाचा संहार करण्याचा करता या मुद्रेचा चाणक्याने अत्यंत कौशल्याने वापर केला आहे. हा एक अत्यंत कल्पक असा नाट्य प्रयोग आहे. कारण असं आहे की या नाटकात कल्पना आहेत, एक प्रकारची कल्पित कथा ही आहे आणि ती सत्याला जोडलेली आहे. यातलं सत्य किती आहे आणि कल्पना किती आहे याच्यामध्ये भेद करणं सामान्य वाचकाला शक्य होणार नाही, त्याला यातली प्रत्येकच घटना खरी वाटायला लागते आणि म्हणून हे एक कल्पक नाटक आहे. मग हे नाटक खरंच घडलं आहे का हो, याची काही ऑथेंटिसिटी, याची काही सत्यता आहे का, याची काही विश्वासार्हता आहे का? इतिहासामध्ये दोन गोष्टींचा उल्लेख निश्चितपणे आहे. पहिली गोष्ट, चंद्रगुप्ताचा अमात्य चाणक्य होता, तो विलक्षण धूर्त चतुर आणि कठोर वृत्तीचा होता. असं असताना सुद्धा नंदाचा मित्र असणारा, नंदाचा अनुयायी सहकारी अमात्य असणाऱ्या अमात्य सुबंधू नावाच्या अत्यंत चतुर राज्यकुशल प्रशासकाला त्यांनी नंतर चंद्रगुप्ताचा मंत्री केला आणि स्वतः वैराग्य घेऊन संन्यस्त झाला आणि निघून गेला तपश्चर्येसाठी. या दोन्ही गोष्टी इतिहासात दखल म्हणून लिहिल्या गेल्या आहेत. याचा उल्लेख ग्रीक इतिहासात सुद्धा आहे. त्यामुळे या नाटकातला हा जो मूळ गाभा आहे ती घटना सत्य याबद्दल संशय असायला नको. या नाटकाचं नॅरेशन, या नाटकाचं वर्णन कसं केलं आहे, यातले सर्व जे प्रभाव परिणाम आहेत हे कपटनीतीशी संबंधित आहे, हत्येशी संबंधित आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या धूर्त भेदनीतीच्या डावपाचांशी संबंधित आहे आणि त्यामुळे त्याच्यात एक नाट्यमयता विलक्षण आहे. प्रत्येक अंकामध्ये वेगवेगळे डावपेच, डाव आणि त्याच्यावरती प्रतिडाव, शत्रूचा एक विचार आणि त्याचा त्याला प्रतिबद्ध करण्याकरता, त्याला पराभूत करण्याकरता दुसरा विचार, अशा प्रकारे चाणक्य आणि राक्षसांमधलं हे सुप्त स्वरूपाचं नाटक मनामध्ये चालू आहे, भूमीवर चालू आहे, पण रणांगणावर मात्र नाही. केवळ राजकीय डावांच्या माध्यमातून हे नाटक सिद्ध, हे विजय किंवा पराजय होण्याचं सामर्थ्य या दोन ग्रेट, या श्रेष्ठ व्यक्तींमध्ये आहे. त्या दोन व्यक्तींची विचारशैली कशी होती, त्यांनी डावपेच कसे आखलेत, त्या डावपेचामधून काय काय साध्य झालं, याचं अत्यंत विलक्षण वर्णन या नाटकात आहे. आणि म्हणून जेव्हा चंद्रगुप्ताला कोणीतरी आव्हान देऊ इच्छितं त्यावेळेला चाणक्याला ते बिलकुल सहन होत नाही. मग चंद्रगुप्ताचं मी रक्षण करता आहे, या राज्याचा रक्षण करता आहे, त्याच्या गळ्याला नख लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकाचा हातच तोडून टाकेन, अशा प्रकारची भीष्म प्रतिज्ञा त्यांनी केली. आणि म्हणून तो म्हणतो, पराक्रमी राजकारण कुशल अशा वक्रनास प्रभूती खंद्या मंत्र्यांच्या प्रयत्नांनाही जी राजलक्ष्मी नंद जिवंत असताना वारंवार डळमळीत करू शकली नाही, म्हणजेच माझ्या समोर नंदाचे सर्व मंत्री पराभूत झालेत, सेनापती पराभूत झालेत, एकछत्री शासनाखाली आल्यावर, म्हणजे चंद्रगुप्ताच्या शासनाखाली आल्यावर जेव्हा ती जगाला अत्यंत आनंद देत आहे, चंद्रापासून चंद्रिका जशी दूर राहू शकत नाही तशी ही राजलक्ष्मी चंद्रगुप्तापासून दूर कशी राहील, आणि असा जो कोणी उद्योग करील त्याला मी माफ तरी करीन का? यामध्ये चाणक्याच्या स्वभावाचा दर्प आहे असं आपल्याला वाटेल, तसं नाही. त्याला त्याच्या सामर्थ्यावर, त्याच्या कार्यशैलीवर, त्याच्या बुद्धिमत्तेवर विलक्षण विश्वास आहे, त्याचंच हे प्रतीक आहे. या नाटकात अनेक पात्र आहेत. गमतीदारपणे ही सर्व पात्र एकमेकांशी जुळलेली आहेत. म्हणजे चाणक्याचे हेर हे राक्षसाचेही हेर आहे, पण हे राक्षसाला माहीत नाही आहे. राक्षसाचे दूत, राक्षसाचे साथीदार, राक्षसाचे मित्र, या सर्व ठिकाणी चाणक्याने आपली माणसं पसरवून ठेवली आहेत. चाणक्याने जेव्हा जेव्हा तो प्राध्यापक होता
त्यावेळेला ज्या तक्षशिला महाविद्यापीठात तो शिकवत होता तिथल्या जीवसिद्धी म्हणजे ज्याचं खरं नाव इंद्र शर्मा होतं त्याला त्यांनी दुसरा वेश दिला आणि सांगितलं की तू हा वेश घे आणि जा. सर्वार्थ सिद्धी म्हणून दुसरा एक त्याचा मित्र त्यालाही अशा प्रकारे वेश बदलून कोणाला बुद्ध भिक्षू करून कोणाला जैन शपणक करून चाणक्याने या सर्वांना या नाटकात सहभागी करून घेतलं. चंद्रगुप्ताचे जे सेनापती होते भगुरायणासारखे त्यांना सुद्धा सांगितलं जाऊन राक्षसाला भेटा त्याला मिळा. भद्रबाहू असेल भगुरायण असेल जीवसिद्धी असेल त्याच्यानंतर पर्वतक मलय केतू अशी अनेक पात्र या नाटकात आहेत. पण त्यांची सरमिसळ त्यांचे संबंध त्याचा प्रभाव अत्यंत अत्यंत उत्तमपणे या नाटकात व्यक्त करण्यात आला आहे. यामध्ये चाणक्यांनी एका गोष्टीवर भर दिलाय तो आजही आणि यानंतर कालातीत पर्यंत कायम स्वरूपाचा जगापुढे ठेवलेला एक आदर्श आहे. तो कोणता आदर्श आहे? प्रामाणिक न्यायी आणि निष्ठावान असे अनुयायी. आणि म्हणून चाणक्य म्हणतो ऐश्वर्यापासून न ढळलेल्या प्रभूची सेवा हे लोक करतात ती लोभाच्या हेतूनी. संकटामध्येही जे त्याच्या मागून जातात पुन्हा त्याला प्रतिष्ठा लाभेल या आशेने स्वामीचा पूर्ण लय झाल्यावरही आधीच्या चांगुलपणाशी कृतज्ञ राहून निस्वार्थ भक्तीने जे कार्याची धुरा वाहत राहतात असे तुझ्यासारखे धन्य लोक दुर्मिळच. लक्षात ठेवा खरोखर असे लोक दुर्मिळ आहेत. एखाद्या व्यक्तीला मोठं पद मिळालं तर त्याच्या त्या पदाच्या आशेनी आणि त्या पदाच्या छत्रछायेखाली लांगुल चालन करून राहणारे अनेक लोक आपल्याला दररोजच दिसतात. पण पद गेलं तरी मनुष्य तोच आहे तोच तो प्रामाणिक महान पुरुष आहे. त्याच्या महानतेला वंदन करण्याकरता आणि त्याच्याशी एकनिष्ठ राहण्याकरता असणारी माणसं किती असतात हो. सामान्यपणे वैभव निघून गेलं वैभवाची सूर्यप्रभा निघून गेली की मैत्रीची सूर्यप्रभा देखील निघून जाते आणि सर्वत्र दुष्टपणाची ईर्षेची आणि एक प्रकारच्या दुराव्याची अंधाराची छाया वाहू लागते. तसं होऊ नये आणि अशी करणारी माणसं चांगली नाहीत हेच तो सांगतो. मग या नाटकाबद्दल काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी तुम्हाला सांगितल्या पाहिजे की या नाटकाचा जी नाट्य रचना आहे संहिता आहे ती खूपच प्रभावी आहे. त्यात अनेक घटना सतत वेगाने घडत आहे. प्रत्येक अंकामध्ये 5 किंवा 6 वेगवेगळ्या घटना एकमेकांशी जोडलेल्या आहेत आणि त्या घटना अशा प्रकारे जोडल्या आहेत की तुम्हाला असं वाटतं प्रेक्षकाला नाट्यवाचकाला असं वाटतं अरे आत्ता हे झालं होतं आता हे पुढे काय. आणि त्याच्यामध्येच एक वाक्य आहे एखादा वाईट नाटककार नाटकाचा शेवट ज्या सुरुवात ज्याप्रमाणे करतो आणि शेवट भलतीचकडे करतो तसं राजकारणाचं होऊ नये म्हणून जरा योग्य प्रकारे. या नाटकाच्या सुरुवातीला नांदी आहे पण ही नांदी सुद्धा खूप विचित्र आणि एकदम वेगळ्या प्रकारची आहे. सामान्यपणे नांदी ही शंकराचं वंदन करणारी असते आणि शंकराचं वंदन करून सूत्रधार नाटक सुरू करतो प्रारंभ करतो आणि प्रेक्षकांना वंदन करून त्या नाटकाचा एकंदरीत स्वरूप सांगण्याचा प्रयत्न करतो. या नाटकामध्ये मात्र यापूर्वी नंदराजाचा वध झालेला आहे आणि आता चंद्रगुप्त सत्तेवर आलेला आहे परंतु त्याला त्याचं स्थान डळमळीत करण्याचा कोणी प्रयत्न करीत आहे असं सांगणारी नांदी आहे. पहा ती कशी आहे. चाणक्य म्हणतो बोला मी असे तो चंद्रगुप्तावर मात करण्याची कोणाला इच्छा झाली आहे. हत्तीचे रक्त चाकल्याने लाल रंग चढलेली जांभई देताना उघडलेल्या मुखामधून चमकणारी संध्याकालीन लालसर चंद्रकोरी सारखी सिंहाची दाड कोण उपटून पाहतो आहे. एखाद्या सिंहाच्या तोंडात हात टाकण्याचं सामर्थ्य कोणात असते का हो. मग अशा सिंहासारखा पराक्रमी चाणक्य ज्याच्या बाजूने उभा आहे त्याच्याशी वैर करू नका. आता चंद्रगुप्ताशी प्रामाणिक राहा असा इशारा चंद्रगुप्ताच्या सर्व शत्रूंना चाणक्य सुरुवातीलाच देतो. मग या नाटकाची अनेक वैशिष्ट्य वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला सांगता येतील की यातल्या सर्व घटना संभाव्य वाटतात. याच्यामध्ये दुःखाला कुठेही स्थान नाही तर सुडाला मात्र स्थान आहे. याच्यात कारुण्य आहे यात मैत्री आहे यात निष्ठा आहे परंतु प्रेम आणि प्रेमरस यांना मात्र स्थान नाही आहे. यात काम नाही आहे तर यात फक्त वीर रस आहे. यात बिभत्सता नाही आहे पण शूर रस आहे. आणि म्हणून त्या नाटकामध्ये लक्ष्मीचं वर्णन सुद्धा करताना काय म्हटलंय जरा विचार करायला लावणार आहे. खरंच लक्ष्मी अशीच असते हो. राजलक्ष्मी तर अशीच असते. राजलक्ष्मीचं वर्णन करताना नाटककार म्हणतो करारी माणसाला राजलक्ष्मी विटून जाते संपत्ती विटून जाते. मऊ असला तर आपली मानखंडना होईल या भीतीने त्याच्या वाऱ्यालाच उभी राहत नाही. जे माणसं अगदी मवाळ असतात त्यांच्यापाशी लक्ष्मी आणि सत्ता थांबत नाही टिकत नाही कारण त्यांना कोणी विचारतच नाही त्यांचा स्वाभिमानच नसतो. मूर्खांचा तर ती तिरस्कारच करते. अगदी खरंय मूर्ख माणसापाशी सत्ता कशी राहील. परंतु अत्यंत विद्वानांबद्दल तिला प्रेमाचा पाझर फुटत नाही कारण ते स्वाभिमानी असतात. त्यांना कोणाचाही दुसऱ्यांचा विचार सुद्धा सहन होत नाही. शूरांची तिला अधिकच भीती वाटते कारण शूरांना आपला शिर तळ हातावर घेऊन लढण्याची इच्छा असते
ते कधी निजधामाला जातील हे सांगता येत नाही. मग अशा लोकांची आश्रयाला राहून काय उपयोग? शेंदाड शिपायाला ती हसते, विचकून हसते, कारण त्याच्याजवळ जाऊन तिचाच गौरव कमी होण्याची भीती असते. आश्चर्य असे, हातपाय पसरायला वाव मिळालेल्या वेश्येप्रमाणे राजलक्ष्मीशी वागणे देखील एकंदरीतच कठीण. मग या राजलक्ष्मीचा वैभवाचा विकास, तिचं सामर्थ्य, तिचं संवर्धन, तिचं संगोपन कसं करायचं खरंच कठीण आहे. कोणापाशी राहील होई राजलक्ष्मी? आपण पाहिलं असेल अनेक सत्ताधीश येतात, आपल्याला असं वाटायला लागतं त्यांचा कायम या जगावर सत्ता राहणार आहे. क्षणार्धात ते पाय उतार होतात आणि नंतर इतिहासाच्या पोटात गडप होऊन जातात. त्यांची सत्ता, त्यांचं वैभव, त्यांचं सामर्थ्य कोणाच्या लक्षातही राहत नाही. काही कमकुवत दुबळे राज्यकर्ते येतात, त्यांच्या दुबळेपणाला इतिहास दररोज हसत राहतो. काही मूर्ख राज्यकर्ते असतात, त्यांच्या मूर्खपणाच्या दंतकथा आणि सत्यकथा दो लोक चवीनी वाचत असतात आणि बोलत असतात. मग अशा प्रकारे राज्यकर्ते तर इतके विविध प्रकारचे आहेत, तर त्याच्यापैकी खरंच चांगला राजा कोणता की ज्याच्यापाशी राजलक्ष्मी राहणार आहे हा प्रश्नच आहे. या नाटकाची रचना कशी आहे फार मत ह्याच्याबद्दल थोडक्यात सांगणं अत्यंत महत्वाचं आहे. एकतर हे नाटक जिथून प्रारंभ होतो तिथे चाणक्याला चंद्रगुप्ताचं सामर्थ्य टिकवून ठेवायचं आहे, त्याचं राजवैभव टिकवायचं आहे, त्याला राज्यावर स्थिर करायचं आहे. यापुढे अनंत काळापर्यंत चंद्रगुप्ताचं न्याय, निष्ठा, प्रेम, मानवता आणि धर्मावर आधारित राज्य कायम राहावं हीच या चाणक्याची महत्वाकांक्षा आहे. त्याला स्वतःला कोणतीच व्यक्तिगत महत्वाकांक्षा नाही, त्याला राजा बनायचं नाही आहे, त्याला सत्ता नको आहे, त्याला कोणत्याही प्रकारच्या अधिकारांची कामना नाही आहे. पण चंद्रगुप्ताचं राज्य टिकलं पाहिजे कारण ते धर्मावर आधारित आहे, ते धर्माच्या विकासाकरता आहे, ते या देशाला एकसंघ करण्याकरता आहे, याच्याकरता त्याची धडपड मात्र सतत चालू आहे. आणि म्हणून तो चंद्रगुप्ताचं वर्णन करताना म्हणतो, महत्वाकांक्षी लायक राजाला हाताशी घेतल्यावर मंदबुद्धी नेत्यालाही यशस्वी स्थानी प्रतिष्ठा निश्चितपणे प्राप्त होते. उलट नालायक राजांशी गाठ पडल्यास शास्त्रपूत राजनीती योजणारा मंत्री देखील आधार ढासळून कोसळणाऱ्या नदी तीरावरील वृक्षाच्या गतीप्रमाणे राजाधार तुटला जाऊन खाली कोसळतो. राजाला दोन प्रकारचे राजे राहणारच, एक करारी पराक्रमी निर्धार असणारे राजकर्ते जे कोणत्याही संकटाला, कोणत्याही वाईट गोष्टीला तोंड द्यायला आणि कितीही टीका झाले तरी स्थिर राहणारे, आपलं ध्येय समजून त्या ध्येयाच्या मार्गावर आक्रमण करणारे. आपण आताही असे राजकर्ते पाहत आहोत, कणखर, प्रामाणिक, निष्ठावान आणि देशाशी एकनिष्ठ असणारे. या उलट जेव्हा राजकर्ते कमकुवत असतात, तकलादू असतात, देशाच्या हिताचा विचार करणारे नसतात आणि केवळ स्वतःच्या स्वार्थाकरता हवा तो भ्रष्ट व्यवहार करणारे असतात, असे राजे आणि त्यांचे मंत्री संपून जातात. अनेक वर्ष, 100 वर्ष सत्तेवर असलेला एखादा राजकीय वंश किंवा राजकीय पक्ष अचानक कोसळतो आणि कायम संपून जातो, ते अशा कमकुवत राजकर्त्यांमुळेच बरं. मग काय महत्वाचं आहे की चांगल्या व्यक्तींना राजाच्या सोबत ठेवलं पाहिजे. राजाचे सल्लागार, राजाचे मंत्री, राजाचे अधिकारी जर प्रामाणिक असतील, त्याचे खरे मित्र आणि त्याचे खरे हितचिंतक असतील, तर तो राजा दीर्घकाळ राज्य करेल. शहाण्या शत्रूंपेक्षा वाईट मित्र अधिक वाईट असतात हे या नाटकातलं वाक्य खरोखर केवळ सुवचन नाही आहे, हा व्यवहार आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून या नाटकाच्या मध्ये कुटिल नीतीचं काय महत्व आहे, राजकारणामध्ये भेदनीतीचं, कुटिल नीतीचं, राजनीतीचं काय महत्व आहे हे सांगताना तो म्हणतो, एखाद्या कार्याला हात घालण्यापूर्वी दैवावर हुकूमत चालविता येत नाही या गोष्टीचा मी नेहमी सूक्ष्म विचार करतो. कौटिल्याच्या कुटिल राजनीतीचाही सर्व बाजूनी दखल घेतो, तरी माझ्या कार्ययोजना संपूर्णपणे निष्फळ ठरतात. या परिस्थितीत कसे होणार या विचाराने माझी सगळी रात्र झोप नाही जात अशी सत्य. राक्षसाचं वाक्य आहे. राक्षसाला नेहमी असं वाटतं की मी अनेक प्रकारच्या योजना करतो, त्याच्याबद्दल मी नंतर सांगणारच आहे. अनेक प्रकारच्या कूटनीतीच्या तंत्रांचा वापर करतो, वेगवेगळ्या भेदनीतींचा वापर करतो, परंतु माझ्या या सर्व योजना निष्फळ ठरतात कारण माझ्याही पेक्षा चतुर, पराक्रमी, कठोर आणि दूरदृष्टीने विवेकाने वागणारा तो महान चाणक्य चंद्रगुप्ताच्या बाजूला आहे. आपल्याला माहिती असेल अर्जुन आणखी कर्णाची, दुर्योधनाची गोष्ट, यत्र योगेश्वरो कृष्ण हे जे वाक्य आहे कशा करताय, की जेव्हा कृष्णासारखा चतुर सारथी ज्याच्या बाजूनी आहे, की जो बुद्धिमान आहे, सर्व साकल्याने विचार करणार आहे, तेव्हा शत्रूपाशी केवळ वैभव आणि संपत्ती आणि की सामर्थ्य असून त्याचा विजय होऊ शकत नाही. या चतुर कुटील नीतीपुढे मोठे मोठे शत्रू देखील आपोआपच पराभूत होतात. या नाटकाचा दुसरा भाग नंतर सुरू होतो. चाणक्याला केवळ आपल्या शत्रूंचा विनाश करायचा नाही आहे,
तर या शत्रूंचा कायमचा विमोड करून चंद्रगुप्ताचं राज्य सीमेपर्यंत निरकंटक झालं पाहिजे, निष्कंटक झालं पाहिजे, निर्वोध निर्वेधपणे चालू राहिलं पाहिजे, त्याच्याकरता त्याचे जे कोणी विरोधक मग ते सुप्त असतील जागृत असतील त्यांचा विनाश करण्याकरता, मग मलयकतू असेल पर्वतक असेल या सर्वांचा विनाश झाला पाहिजे, आणि त्यामुळे चंद्रगुप्ताचं राज्य केवळ निर्वेदच होणार नाही तर अशा प्रकारचे देशद्रोही शत्रू नष्ट झालेत तर त्या देशाला वैभव आणखीन सामर्थ्य प्राप्त होईल, देशावर शत्रू परकीय शत्रू पुन्हा आक्रमण करण्याचं धाडस करणार नाही, याकरता हा प्रयत्न आहे। आणि म्हणून चाणक्याला अशा सेवकांची आवश्यकता भासते, अशा मंत्र्यांची आवश्यकता भासते की जे राजाला सोडून जाणार नाही। अशा पळपुट्या मंत्र्यांबद्दल पळपुट्या अधिकाऱ्यांबद्दल चाणक्य म्हणतो, उदयगिरी सोडून नुकत्याच निघालेल्या सूर्याच्या पुढे हे उद्यानातले वृक्ष सिंहाचा रक्तरंग क्षणभर दाखवित आपल्या पानांची सावली घेऊन खूप दूरवर झड्डीशी निघून गेले होते। आता अस्तगिरीच्या कडेवर त्याने आपले बिंब पसरले असता तेच मागे परतले आहे, म्हणजे ज्यांना जेव्हा प्रकाश मिळाला तेव्हा जे दैदिप्यमान वाटत होते ते तो प्रकाश सत्तेचा प्रकाश गेल्याबरोबर मंदावले आहेत। आणि म्हणून तो पुढे म्हणतो, धन्याची सेवा करणारे चाकर त्याचे वैभव ढळले म्हणजे त्याला सोडून जातात बहुधा। खरी गोष्ट आहे, कितीतरी राजकीय नेते आपण आजकाल राजकीय पक्षातले पाहतोच, एखादा पक्ष सत्तेतून च्युत होणार आहे, पळून सत्तेतून निघून जाणार आहे असं कळताच किंवा अशी जाणीव होताच तो सत्ता तोच पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जातात, आणि हा प्रश्न तत्वाचा आहे असं असं दात विचकून अकारण सांगतात। आणि आपल्या प्रत्येक पक्ष सोडण्याच्या प्रत्येक गोष्टीला आपल्या प्रत्येक दुष्कृत्याचं समर्थन करणारे राजकीय नेते आपल्या अवतीभोवती आपल्या समाजात दररोज दिसतात, ते याचंच प्रतीक आहे। मग एक लक्षात ठेवा, शत्रूचा शत्रू हा आपला मित्र हे सूत्र या नाटकात प्रमुख्याने सांगितलं आहे। याचं ताजं उदाहरण सांगतो, इतक्यातल्या इतिहासाचं उदाहरण सांगतो म्हणजे लवकर पटेल, हिटलरनी स्टॅलिनशी दोस्ती केली कशा करता, झेकोस्लोवाकिया पोलंड हंगेरी आणि रोमानिया जिंकून घेण्याकरता। खरं पाहिलं तर शत्रू हिटलर आणि स्टॅलिन एकमेकांचे शत्रू होते, हिटलर हा कम्युनिझमचा शत्रू होता, परंतु कम्युनिझमचा शत्रू असला तरी त्याची राज्यतृष्णा काही सामान्य नव्हती, त्याची महत्वाकांक्षा सामान्य नव्हती। मग तरा काळ आपण जर शत्रूशीही हात मिळवणी केली तरी चालेल, हे त्या काळातलं सूत्र आजही लागू आहे। या नाटकातलं सगळ्यात महत्वाचं पात्र जो आहे त्याचं नाव अमात्य सुबंधू, ज्याला चाणक्यांनी राक्षस हे नाव देऊन एक प्रकारे त्याची बदनामी केली आहे, त्याचा उपमर्दच केला आहे। पण हा राक्षस सामान्य व्यक्ती नाही आहे हो, विलक्षण चतुर आहे, त्याला चंद्रगुप्ताची हत्या करायची आहे आणि म्हणून चाणक्याचा त्याला विरोध आहे, त्याला चंद्रगुप्ताचं राज्य नष्ट करायचं आहे आणि म्हणून त्याला चंद्रगुप्ताचा चाणक्याचा विरोध आहे, त्याला पुनश्च नंदाची सत्य आणायची आहे आणि म्हणून त्याला विरोध आहे। यात एक पैलू लक्षात घ्या, जर नंदाचं राज्य येणार नसेल तर मी परकीय शत्रूंना सुद्धा सोबत घ्यायला तयार आहे, अशा प्रकारचा विचार त्याच्या मनात येतो। आपल्या देशात आज हा विचार दिसून येत नाही का, जर माझं राज्य माझ्या पक्षाचं राज्य येणार नसेल तर मी शत्रूंना आमंत्रण देईन असं म्हणणारे लोक देशाशी प्रामाणिक असतात, असे म्हणणारे लोक देशभक्त असतात, वेळ पडल्यास मी या देशाचे तुकडे करून टाकीन पण या देशावर राज्य करीन अशी महत्वाकांक्षा असणारे लोक प्रामाणिक असतात, निश्चितपणे नाही। मग हा विचार चांगला नाही, देश तोडण्याचा, देशावर आक्रमण करण्याकरता परकीयांना आमंत्रण देण्याचा, तुम्ही आमच्या देशातला आमचा राजा आम्हाला मान्य नाही म्हणून तुम्ही आमच्यावर आक्रमण करा म्हणजे आम्हाला सत्तेवर येता येईल असं सांगणाऱ्या दुष्ट दंभी देशद्रोही लोकांना आपण कधीच माफ करायला नको। आणि म्हणूनच चाणक्याला जो विरोध आहे चाणक्याचा तो अशा लोकांना आणि अशा मनोवृत्तीला आहे। तो पुढे म्हणतो, त्यात राक्षस पुढे म्हणतो की माझ्या सगळ्या योजना माझ्या सगळ्या कल्पना माझे सगळे विचार हे दैवानी नष्ट केले आहे। तो म्हणतो, बीज आणि अंकुरासकट ज्याचा नाश झाला त्या धन्याची सेवा तो अजूनही करीत आहे तो राक्षस, प्राण असे तो त्याच्या शत्रूशी हातमिळवणी कशी बरं करेल, विवेकाचा ठाव ठिकाणा मनात न उरलेल्या लेंचाने एवढा देखील सारासार विचार केला नाही, अथवा दैवाने तडाखा दिलेल्या बुद्धीची आरपार उलटी पालटी होऊन जाते। खरं आहे, बरेच वेळा आपला वारंवार पराभव व्हायला लागला की आपल्याला विवेक राहत नाही, मग आपण कोणाशी हातमिळवणी करत आहोत, तो देशाचा शत्रू आहे का, तो या समाजाचा शत्रू आहे का, हाही विवेक माणसामधून निघून जातो। केवळ सत्ता वापस यावी, केवळ पुन्हा मला सत्तेचं स्थान मिळावं, पुन्हा मला मुख्य पद मिळावं, याच्याकरता माणूस कितीतरी खालच्या पातळीला जाऊ शकतो, वरवर पाहता अत्यंत श्रेष्ठ दर्जाचे वाटणारे राजकीय पुढारी देखील अशा प्रकारच्या अनितिकर कृत्यांना समर्थन करताना त्याचं आचरण करताना दिसून येतात। या उलट जे प्रामाणिक मंत्री असतात, जे प्रामाणिक अमात्य असतात, ते मात्र कधी देशाशी द्रोह करत नाही, असं एक उदाहरण तुम्हाला देतो म्हणजे लक्षात येईल। हेन्री किसिंजर आणि एडवर्ड शेवरनाझे ही नावं आपण विसरला नसाल, अमेरिकेचे राष्ट्रदूत
आणि परराष्ट्र मंत्री हेनरी क्रिसिंजर, एडवर्ड शेवरनाझे हे रशियाचे परराष्ट्र मंत्री, हे दोघेही श्रेष्ठ दर्जाचे राजकारण चतुर राजनयिक होते. त्यांनी कधीही आपली महत्वाकांक्षा आपल्या देशापेक्षा अधिक मोठी केली नाही. त्यांनी देशाच्या हिताचं ज्या शक्य आहे त्या प्रत्येक प्रकारे रक्षण करण्याचा प्रयत्न केला. आपल्या मनातले विचार शत्रूंना कळतील असं कुठलंही कृत्य केलं नाही. शत्रूच्या अंतर्गोटात जाऊन शत्रूचे विचार मात्र समजून घेण्याचा प्रयत्न केला. केवळ लोकप्रिय होण्याकरता त्यांनी कधीच अशा प्रकारचं कृत्य केलं नाही. खरे देशभक्त असे असतात. या नाटकामध्ये मलय केतू नावाचं एक पात्र आहे. हा पर्शियाचा राजा आहे, म्हणजे परकीय आहे, परंतु त्याची महत्वाकांक्षा मगध राज्य जिंकून घ्यायची आहे. आपण पर्शियापासून, म्हणजे तत्कालीन पर्शिया म्हणजे आजचा इराण पासून, तर सिंध काश्मीर पर्शियापासून मगध जिंकून घ्यावं असं त्याला वाटतं. राक्षस त्याच्याशी हातमिळवणी करतो. आपल्याकडे असं काही झालंय का हो इतक्यात? आणि मग अशा वेळेला त्या राक्षसाचा गर्वभंग झाला पाहिजे आणि राक्षसांनी ज्यांच्याशी हातमिळवणी केली आहे अशा शत्रूंचा विनाश झाला पाहिजे. ही चाणक्याची प्रामाणिक महत्वाकांक्षा आहे. आणि मग त्याकरता चाणक्य राक्षसाच्याच गोटात जाऊन त्याच्या मंत्र्यांना त्याच्या मित्रांना भेदून टाकतो. आणि शेवटी मलय केतू बरोबर असलेलं त्याचं जे सख्य आहे, त्याचा जो तहाचा संधीचा विचार आहे, तो नष्ट करतो. आणि त्याच्याकरता म्हणून या चाणक्याच्या नीतीचं वर्णन करताना या नाटकात एक खूप सुंदर वाक्य आहे. सहा पदर वळून मजबूत केलेला, अनेक युक्त्या करून एका टोकाशी गळफास बांधलेला, शत्रूला कोड्यात घालायला सज्ज असलेला दोर जसा अगदी तशीच हा राजकीय गुणांच्या संयोगाने भक्कम असलेली राजकीय उपाययोजना योजून तोंडाशी मृत्यूचा पाश रचणारी, शत्रूला पायाबंद घालायला सज्ज असणारी चाणक्याची राजनीती आहे. ती विजयी झाली पाहिजे. चाणक्याच्या राजनीतीचं नाव षडगुण असं आहे. सहा वेगवेगळ्या प्रकारच्या तंत्रांचा वापर करून शत्रूंचा विनाश करायचा, संधी समास वगैरे वगैरे विग्रह. तर त्या चाणक्याच्या या सहा षडगुणांचं, त्याच्या नीतीच्या या सहा वैशिष्ट्यांचं वर्णन करणारा हे वाक्य या नाटकात वारंवार आपल्याला दिसून येतं वेगवेगळ्या त्याच्या योजनांच्या माध्यमातून. हेरांचा अत्यंत कल्पक वापर. प्रत्येक ठिकाणी आपल्या हेरांचं जाळं असलं पाहिजे. प्रत्येक ठिकाणी शत्रूच्या अंतःपुरात शत्रूचे साथीदार, शत्रूचे सल्लागार, शत्रूचे मित्र, सेनापती, हे सगळी आपलीच माणसं असली पाहिजेत, ज्यामुळे शत्रूंना कोणत्याही प्रकारची हालचालच करता येणार नाही. शत्रूच्या प्रत्येक चालीचा त्यांनी ती चाल करण्यापूर्वीच आपल्याला आगाऊच अंदाज आला तर त्याला पाहता पाहता नष्ट करता येईल. हा विचार त्या काळातच नव्हे, आजही महत्वाचा नाही का? भारतात अशा प्रकारच्या आपल्याच देशाशी द्रोह करणाऱ्या आणि शत्रूंचे हेर म्हणून आपल्या देशात कार्य करणाऱ्या किती लोकांची नावं सांगता येतील आपल्याला? शेकड्यांनी. इंग्लंडमध्ये तर एक वाक्य फार प्रसिद्ध आहे. इंग्लंडच्या MI6 नावाच्या संस्थेच्या गुप्तचर प्रमुखांनी असं एक वाक्य म्हटलं होतं, या देशात रशियाचे गुप्तचर किती आहे फक्त दोघांनाच माहिती आहे, एजीबीला आणि परमेश्वराला. खरोखर असं असेल ज्या देशामध्ये, त्या देशातली राज्य यंत्रणा यशस्वीपणे कार्य करू शकते का? याचं तुम्हाला मी उदाहरण सांगतो. हे केवळ उदाहरण आहे. फ्रान्सचे एक राजदूत रशियामध्ये काम करीत होते. 10 वर्ष रशियात ते राहिलेत. रशिया आणि फ्रान्सची मैत्री राहावी याकरता त्यांनी खूप प्रयत्न केले. त्या काळात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष होते चार्ल्स द गॉल यांचे हे फार जवळचे मित्र पण होते. मग पुन्हा जेव्हा इलेक्शन आली त्यावेळेला चार्ल्स द गॉल यांनी असं ठरवलं की आपला हा जवळचा मित्र, एवढा उत्तम राजदूत, याला फ्रान्सचा उपराष्ट्रपती करायचं. आणि म्हणून त्यांना फ्रान्समध्ये पॅरिसला आमंत्रित केलं. पॅरिसमध्ये आल्यानंतर जेव्हा हे उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढविणार आहे असं KGB कळलं, त्याच्यानंतर एक छोटासा लिफाफा रशियन राजदूतावासातून श्री द गॉल यांच्या कार्यालयात पाठविण्यात आला. त्यातली चित्र पाहिल्यानंतर द गॉल यांनी आपलं एक पिस्तूल आपल्या मित्राला पाठवलं, म्हणे याच्यात 2 गोळ्या आहेत, शक्य झाले तर छातीत मारून घे. एखाद्या देशाचा राजदूत, एवढा मोठा महान व्यक्ती जर शत्रूला मिळाला असेल, त्याची गुह्य जर शत्रूला माहिती असतील, तर त्याला मोठ्या पदावर ठेवून चालू शकेल का? आपल्या देशातल्या एका राजदूतांनी इराणमध्ये असणाऱ्या आपल्या हेरांचं जाळं इराण सरकारला पकडून देण्याकरता मदत केली होती आणि नंतर ते भारताचे उपराष्ट्रपती झालेत, ही गोष्टही आपल्याला माहीत असेल. मग अशा प्रकारे जर शत्रूंचं हेरांचं जाळं प्रभावी असेल तर हा देश टिकेल कसा? आधुनिक काळात या हेरांच्या अनेक कथा सांगितल्या जातात की त्यांच्या चातुर्यानी त्यांनी कशा प्रकारे एखाद्याच्या सरकार, एखादं युद्ध, एखादी विपरीत परिस्थिती उलटवून लावली. मग हे हेर वेगवेगळ्या प्रकारे काम करतात, कधी मंत्री म्हणून, कधी शासनाचे प्रमुख अधिकारी म्हणून, कधी वृत्तपत्राचे संपादक म्हणून, कधी एखाद्या
वाहिन्याचे प्रमुख संपादक किंवा वार्ताहर म्हणून, एखाद्या पक्षाचे राजकीय प्रवक्ते म्हणून, विरुद्ध पक्षाचे नेते म्हणून, आणि कधी कधी तर मंत्री म्हणून सुद्धा. मग अशा सर्व पदांवर जर समजा शत्रूचेच लोक बसले असतील तर राज्य आपण करायची गरजच नाही, शत्रूंनाच संधी मिळालेली असं समजायला हरकत नाही. चंद्रगुप्ताचा वध व्हावा याकरता या नाटकामध्ये आणखीन एक प्रयोग राक्षस करतो. जेव्हा राक्षसाचा मित्र मलयकेतू आणि पर्वतक यांचा वध होऊन जातो तो हताश होतो, परंतु तो आपली हिंमत सोडत नाही. तो त्याच्याकरता आणखीन एक नवीन तंत्र वापरतो. तत्कालीन राजकारण राजक पद्धतीमध्ये स्त्रियांचा वावर मोठ्या प्रमाणात राजप्रसादात होत होता. विशेषतः गणिका आणि नृत्य करणाऱ्या स्त्रिया यांना राजाश्रय होताच. मग अशाच एका नृत्य करणाऱ्या गणिकेच्या स्वरूपात राक्षसाने विषकन्येला पाठवले, परंतु तो विसरला. चंद्रगुप्ताच्या पाठीमागे चाणक्य नावाचा एक अत्यंत हुशार मनुष्य उभा आहे. त्या चाणक्याने त्या विषकन्येलाच तिथेच मारून टाकलं आणि चंद्रगुप्तावर आलेलं संकट परस्पर निभावून नेलं. परंतु याच्याकरता किती सखोल विचार चाणक्याने केला असेल याचा विचार करा. आणि म्हणून मग राक्षस अगदी हताश होऊन म्हणतो, एका पुरुषाला ठार करू शकणारी प्रबळ विषकन्या जी चंद्रगुप्ताला ठार करण्यासाठी मी राखून ठेवली होती, तिने पर्वतेश्वरापासून त्या चाणक्याच्या नियोजित बळीचाच बळी घेतला. कारण चाणक्याने ती विषकन्या पर्वतेश्वराला भेट म्हणून देऊन टाकली. परमेश्वराने तिच्यासोबत संग केल्याबरोबर, पर्वतेश्वरांनी तिच्यावर संग केल्याबरोबर त्याचा मृत्यू झाला. आणि ज्या गोष्टीच्या माध्यमातून चंद्रगुप्ताचा वध व्हायचा त्याच्याऐवजी पर्वतेश्वराचाच वध झाला, राक्षसाच्या मित्राचाच वध झाला. हनी ट्रॅप याला म्हणतात. अशा प्रकारचा हनी ट्रॅप करून आज भारतामध्ये शेकडो प्रकारच्या अधिकाऱ्यांना, मंत्र्यांना, राजकीय पक्षाच्या नेत्यांना आपले शत्रू देश, मग त्याचं कोणाचं नाव घ्यायची गरज नाही, चीन असेल, पाकिस्तान असेल, त्याचा वापर करतात. त्यातून राजकीय लष्करी गुपितं प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. ही सामान्य बाब आहे. एक प्रकारे जेव्हा अशा प्रकारे प्रभावीपणे अशा स्त्रिया आपल्या देशातल्या प्रमुख आणि महत्वपूर्ण व्यक्तींच्या आसपास अवतीभोवती वावरतात, त्यावेळेला त्या कोणत्या प्रकारच्या गुपितांचं उद्घाटन करीत असतील आणि कोणत्या प्रकारच्या देशहिताच्या विरोधाच्या कार्य करीत असतील याचा आपल्याला अंदाज येऊ शकत नाही. आणि म्हणून या प्रकारच्याही तंत्राचा राक्षसांनी वापर केला. राक्षसांनी त्याही नंतर हा प्रयोग अपयशी झाल्यावर राक्षस थांबला नाही, त्याचे प्रयत्न चालूच राहिले. राक्षसा त्याला राक्षस उद्योग हेच नाव आहे. आणि याकरता त्यांनी अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या तंत्रांचा वापर केला. आपले हेर म्हणून त्यांनी काही लोकांना नियुक्त केलं, पण त्याला हे माहीत नव्हतं, हे त्याचे हेर जरी असले तरी ते चंद्रगुप्ताचे आणि चाणक्याचेच हेर आहे. त्याच्यामुळे जी माहिती ते राक्षसाला देत होती ती खोटी होती. काउंटर स्पाइंग ज्याला म्हणतात तशा प्रकारचं हे तंत्र होतं. आणि मग त्यामुळे शत्रू असणारे, आपले मित्र असणारे लोक आपले शत्रू होतात. राक्षसाचे जे मित्र होते मलयकेतू, पर्वतक आणि त्यांचे 5 राजे मित्र, ते सर्व नंतर राक्षसांचे शत्रू झालेत. कारण ज्या प्रकारे पर्वतेश्वराचा वध झाला, त्यानंतर मलयकेतूचा वध झाला, त्यामुळे त्यांच्या मनात भीती अशी निर्माण झाली, हा राक्षस आपल्या बाजूने हा चंद्रगुप्ताच्याच बाजूने आहे, तो आपलाही असाच वध करेल, आणि म्हणून त्याला ते सोडून पळून गेले. कधी कधी आपले उद्दिष्ट चांगलं आहे किंवा वाईट हे जेव्हा आपल्या मित्रांना कळत नाही तेव्हा ते आपोआपच आपले शत्रू होतात. नेपाळ आणि भारत, श्रीलंका आणि भारत ही याची उत्तम उदाहरणं आहेत. या नाटकात आणखीन एक प्रसंग आहे, तोही लक्षात घेण्यासारखा. एक माहूत चंद्रगुप्ताला हत्तीवर घेऊन जाणार असतो. त्याची मोठी सवारी, त्याची मोठी प्रदर्शन निघणार असतं राजसत्तेवर बसल्याबद्दल. परंतु तो माहूत हा राक्षसाचा मित्र असतो. त्याला राक्षसाने सांगितलंच असतं की त्या माहूत हत्तीला दिशा देण्याकरता जो अंकुश तुझ्या हातात दिलेला आहे तोच वापर, फक्त मागे वळ आणि चंद्रगुप्ताला मारून टाक, पुढचं आम्ही बघून घेऊ. दुर्दैवाने हे चाणक्याला अगोदरच कळलं असतं, कारण चंद्रगुप्ता चाणक्याचे सगळे गुप्तहेर राक्षसाकडेच असतात. त्यामुळे चाणक्य एक थोडासा बदल करतो. ज्या हत्तीवर चंद्रगुप्ताला बसायचं आहे तिथे पर्वतक नावाच्या राजाला बसवतो आणि चंद्रगुप्ताला त्याच्या पाठीमागच्या हत्तीवर बसवतो. माहूत प्रामाणिकपणे त्याला मारून टाकतो, पण माहूताच्या हे लक्षातच येत नाही की जो मेला तो चंद्रगुप्त नाही आणि त्यामुळे तोही डाव फसतो. असे कितीतरी वेळा होतं. इंदिरा गांधींना मारण्याकरता शत्रू पक्षांनी काही सैन्याचा वापर केला नाही, त्यांचेच जे रक्षक होते त्यांचाच वापर केला ना. बरेच वेळा अशा प्रकारे सुरक्षेचा भंग देशाला किती महागात पडू शकतो याचं आणखीन एक उदाहरण. राजीव गांधींना ज्यांनी मारलं तेही भारताचे नागरिक होते, त्यांचं स्वागत करण्याच्या नावाखाली तिथे आले होते, परंतु पुष्पगुच्छ घेऊन त्यांचा जीव त्यांनी घेतलाच ना. बरेच वेळा शत्रू बाहेर नसतात, शत्रू देशातच असतात.
आपल्या आसपास अवतीभोवती असतात याची जेव्हा जाणीव राजकर्त्यांना होत नाही त्यावेळेला त्यांचा विनाश अटळ असतो. जॉन केनेडी असतील, अब्राहम लिंकन असतील, यांना देखील या गोष्टीचं फळ चाखावंच लागलेलं आहे. राक्षस त्याच्यानंतर आणखीन एक प्रयोग करतो, तो दारू वर्मा नावाचा त्याचा एक अत्यंत चांगला मित्र आणि उलक्षण उत्तम असा एक शिल्पकार असतो, त्याला म्हणतो एक मोठी कमान बांध. जेव्हा चंद्रगुप्ताचा हत्ती तिथून त्या कमानीतून जाईल, जर समजा तो हत्तीच्या हातून मेला नाहीच माहुताच्या हातून, तर ती कमान पाड आणि त्याला मारून टाक. परंतु चाणक्याला हीही बाब अगोदरच कळलेली असते, त्यामुळे ती कमान पडते पण त्या दारूवर्माच मरतो, चंद्रगुप्त मात्र सुरक्षितच राहतो. अशा अनेक प्रकारच्या उपाययोजना करणाऱ्या राक्षसाला वारंवार पराभूत व्हावं लागतं. वारंवार त्याचा पराभव होतो याचं कारण नियती ही सत्याच्या बाजूनी असते. भवितव्यम रक्षती भवितव्य, जे चांगलं आहे त्याचं रक्षण करण्याकरता नियती नेहमीच धावून येते. असं म्हणतात, जब सच अपने बाजू से होता है तब कायनात आपके साथ होती है. ही गोष्ट खरी आहे. आणि म्हणून चाणक्य त्याचं वर्णन करताना सांगतो, चाणक्यावरची भक्ती धरली म्हणजे मौर्याला मी सहज जिंकून घेईन असे मानून हा जो भेद आपण योजला आहे तो सगळ्याचा सगळ्या तुलाच गोत्यात आणणाऱ्या राक्षसा परिणीत होणार आहे, हे शटा याची खात्री असू दे. तो राक्षसाला सांगतो की तू काहीही कर, तुझा प्रत्येक डाव तुझ्याच गळ्यात मी बांधणार आहे, कारण शेवटी तुझी गाठ माझ्याशी आहे. आणि ज्यावेळेला अशा प्रकारचा चतुरपणा, अशा प्रकारचा सावधपणा, अशा प्रकारचं प्रसंगावधान नसतं, तेव्हा जवळचेच माणसं आपले शत्रू होतात, आपले हत्यारे होतात. त्याची दोन उदाहरणं सांगतो, लिऑन ट्रॉटस्की आणि स्टॅलिन यांच्यात भांडण होतं आणि शेवटी स्टॅलिनच्या दुष्टपंजातून सुटून जाण्याकरता ट्रॉटस्की पळून अर्जेंटिनाला गेला. तिथे असताना त्याचा सेक्रेटरी म्हणून काम करणाऱ्या माणूस जो होता तोच स्टॅलिनचा मनुष्य होता. त्यांनी त्याला कुऱ्हाडीने त्याचं डोकंच फोडून टाकलं. अनवर सदात हे इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष होते. 26 जानेवारी सारख्या एका मोठ्या राजकीय प्रसंगामध्ये त्यांच्या स्वागताला जे लोक सैनिक आलेत त्यांनी त्यांच्यावर मशीन गननी गोळ्या चालविल्यात, नंतर तोफही चालविली आणि त्यांचा वध केला. जेव्हा आपले आणि परकीय यांच्यातला भेद आपल्याला नेमका कळू शकत नाही, जेव्हा आपण प्रसंगावधान ठेवू शकत नाही, त्यावेळेला अशा प्रकारचे प्रसंग राजावर, राजकर्त्यावर, राजप्रमुखावर येतात. एखाद्या पुलावर एखाद्या प्रधानमंत्र्याला 20 मिनिटं थांबावं लागतं, हा एखाद्या षडयंत्राचाच भाग असू शकतो कदाचित, याचीही शक्यता आपण नाकारू शकत नाही. शत्रू बरेच वेळा बाहेर नसतो, आतच असतो. चंद्रगुप्ताला मारण्याचा शेवटचा प्रयत्न राक्षस करतो, तो त्याच्या घरामध्येच, त्याच्या राजवाड्यामध्येच आपल्या मित्रांना आणि आपल्या अनुयायांना पाठवतो, त्यांना गुप्तपणे तिथे राहायला सांगतो आणि ते लोक तिथे राहून एक दिवस अचानक हल्ला करणार असतात की जेणेकरून चंद्रगुप्ताला त्याच्या राजवाड्यातच मारता येईल. पण चाणक्याच्या नजरेतून हीही गोष्ट सुटत नाही. त्याला दिसतं की अचानक काही मुंग्या धान्य घेऊन तळघरातून बाहेर येत आहेत. तो जर तळघरात धान्यच नाही तर हे धान्य आलं कसं आणि धान्य खातं कोण आहे? आणि म्हणून त्या तळघरात तो अग्नी टाकून त्याला जाळून टाकतो. आतमधली सगळी माणसं भाजूनच मारतात. असे अनेक प्रयोग राक्षस करत जातो, चाणक्य ते फोडत जातो, त्याच्यावर मात करतो. एक लक्षात ठेवा, इतिहास हा सगळ्यात वाईट शिक्षक आहे. आपल्या पूर्वजांनी ज्या गोष्टींचा, ज्या चातुर्याचा वापर केला त्या जेव्हा आपण समजून घेत नाही आणि त्याप्रमाणे सावधता ठेवत नाही, तेव्हा आपल्या देशाला, आपल्या देशाच्या राष्ट्रप्रमुखांना, देशाच्या सुरक्षेला नेहमीच धोका असतो. या नाटकाचा जो मूळ संदेश आहे तो हा आहे. जुलियस सीझर सारखा थोर राजा सिनेटमध्ये गेल्यावर त्याच्याच मित्रांनी, सिनेटरांनी त्याचा वध केला आणि त्याचा अगदी मानसपुत्र असणारा ब्रुटस त्यांनीच त्याच्यावर हल्ला केला आणि त्याच्यावर वार केला, तेव्हा शेवटी सीझरला म्हणावं लागलं, ब्रुटस यू टू देन सीझर मस्ट डाय. जर ब्रुटसच हल्ला करणार असेल तर मी मेलच पाहिजे, पण अशी पाळी का यावी? याचं कारण एकच आहे की राजनीतीमध्ये अकारण विश्वास ठेवणाऱ्या माणसाचा हत्या करण्याचा अधिकार त्याच्या विरोधकाला आहे. राजा जोपर्यंत राजा असतो तोपर्यंतच तो सत्तेत असतो. तो ज्या क्षणाला राजपदाबद्दल त्याचा मोह जातो किंवा त्याच्याबद्दल तो गफलतीमध्ये राहतो तेव्हा त्याचा वध, त्याचं राजपद जाणं अटळ आहे आणि त्याच्याकरता दोष राजालाच द्यावा लागेल. चाणक्याला माहीत असतं की चंद्रगुप्तावर वेगवेगळ्या प्रकारचे वार होत आहेत. शेवटला, अगदी शेवटला प्रयत्न म्हणून राक्षस चंद्रगुप्ताला औषध देणाऱ्या वैद्यालाच फितवतो आणि त्याला सांगतो औषधाच्या ऐवजी याला विष दे. परंतु चाणक्य किती हुशार असावा, तो त्या वैद्याला म्हणतो हे औषध तूच पिऊन पहा बरं आधी आणि मग हे चाणक्याला, चंद्रगुप्ताला पिता येईल. तो वैद्य नाही म्हणतो, तर चाणक्य म्हणतो मग आता तर तुला हे प्यावंच लागेल बेटा. अर्थात ते विष पिऊन तो वैद्यच मरून जातो. कितीतरी अशा प्रकारच्या विविध प्रकारच्या तंत्रांचा, कुशल राजनीतीचा, भेदनीतीचा, कूटनीतीचा वापर चाणक्य सातत्याने करतो, कारण त्याला राक्षसाला पराभूत करायचा आहे.
त्याला राक्षसाला पटवून द्यायचं आहे की बाबा रे तू मला जिंकू शकत नाही आणि चंद्रगुप्ताला तू मारू शकत नाही, हे राज्य सत्यावर चालणार आहे, धर्मासाठी आहे, तू याच्या विरोधात जाऊ नको, हे तुझ्या हिताचं नाही. आणि खरं सांगतो अशा प्रकारचा डॉक्टरनी राष्ट्रप्रमुखाला मारण्याचा एक ताजा प्रयत्न तुम्हाला, स्टॅलिन हे जेव्हा राष्ट्राध्यक्ष होते रशियाचे तेव्हा त्यांना नेहमी असं वाटायचं की आपल्याला आपल्यावर विषप्रयोग करण्याकरता कोणत्या तरी डॉक्टरचा वापर होईल. शेवटी शेवटी या संदेहाने त्यांना एवढं बळावलं त्यांचं मनाला, हा संदेह त्यांच्या मनात असा भूत करून राहू लागला की अखेर त्यांनी मॉस्कोमध्ये 400 डॉक्टर एका दिवशी मारूनच टाकले. संदेहाचं भूत असं असतं. या नाटकाचं सगळ्यात महत्वाचं जे पात्र कोणतं असेल तर ती नियती आहे. सातत्याने नियती चंद्रगुप्ताच्या बाजूनी आणि राक्षसाच्या विरोधात कार्य करीत आहे. ती राक्षसाला जिंकण्याची संधीच देत नाहीये आणि राक्षसाच्या मनात अशा प्रकारचा नियतीवाद राहावा आणि प्रयत्नवादावरचा त्याचा विश्वास उडून जावा याच्याही करता चाणक्य प्रयत्न करतो. तो त्याच्याकडे आपल्या हिराला पाठवतो आणि त्याला म्हणतो या राक्षसाला सांग ग्रह तुझ्या बाजूनी नाही, नक्षत्र तुला अनुकूल नाहीत, मग तुझा विजय कसा होईल. आणि अखेर राक्षसाला हे पटायला लागतं तेव्हा त्याला नेमकं परत गफलतीमध्ये आणण्याकरता, त्याला अडचणीत आणण्याकरता सल्ला देणारा त्याचा विश्वासपात्र ज्योतिषी काय म्हणतो, आज तिथी वाईट आहे, आज नक्षत्र वाईट आहे, काय चिंता करता साहेब, तिथीचा एकच गुण असतो, नक्षत्राचे 4, लग्नाचे गुण 64, हा ज्योतिषशास्त्राचा सिद्धांत आहे. ज्याचा जेव्हा प्रयत्नांवरचा विश्वास उडतो तो नशिबाच्या आधारी जातो. राक्षसाच्या या कमकुवतपणाचा नेमका फायदा या वाक्याने तो घेतो आणि तो म्हणतो मग लग्न अशुभ असलं तरी चिंता कशाला करता, सौम्य ग्रहाच्या प्रभावामुळे ते लग्न शुभ ठरेल आणि चंद्राचे बळ घेऊन प्रयाण केल्यास तुला दीर्घ लाभ मिळेल. खरं पाहिलं तर इथे श्लेष आहे, चंद्राचं बळ म्हणजे चंद्रगुप्ताचं बळ. आणि अशा प्रकारे राक्षसाला तो फसवतो आणि त्याला अपयशी करतो. चाणक्याचा एक महत्वाचा हेर म्हणजे जीवसिद्धी. तो त्या राक्षसाचा मित्र होऊन त्याच्याबरोबर राहतो, त्याला दागिने प्रेझेंट करतो, ते दागिने राक्षस मलय केतूला देतो. ते दागिने कोणाचे असतात तर मलय केतूच्या वडिलांचेच असतात, त्यांची हत्या झाली असते. त्याच्यामुळे मलय केतूला वाटायला लागतं की या राक्षसानेच माझ्या बापाचा खून केला, माझ्या बापाची हत्या केली. आणि त्यामुळे तो नाराज होऊन राक्षसावर असलेला आपला त्याचा विश्वास उडून जातो. तेव्हा मित्रामित्रांमधला विश्वास नष्ट होऊन जातो, भयाचं आणि संदेहाचं वातावरण. तेव्हा ते मित्र एकत्र काम कसे करतील हे सगळं चाणक्य घडवून आणत असतो, हे त्यांना माहीत नसतं. चाणक्याला त्यानंतर आणखीन एक गोष्ट करायची आहे की माधव आणि चंद्रगुप्ताचं भांडण झालं आहे म्हणजे मग तो राक्षस पुढे येऊन बाहेर येऊन काहीतरी करेल आणि मग त्याचा लाभ घेऊन त्या राक्षसाला पराभूत करता येईल. याच्याकरता तो आणखीन एक चाल करतो. कौमुदी उत्सव नावाचा त्या काळातला एक महत्वाचा उत्सव असतो. तो उत्सव साजरा करायची चंद्रगुप्ताची इच्छा असते. चाणक्य त्याला विरोध करतो आणि असं दाखवण्याचा प्रयत्न करतो की माझ्यामध्ये आणि चाणक्यामध्ये म्हणजे चंद्रगुप्तामध्ये आणि चाणक्यामध्ये आता वाद झाला आहे, आम्ही एकमेकांचे शत्रू झालो आहोत. प्रत्यक्षात ही सगळी ठरवून केलेली खेळी आहे आणि म्हणून तो चंद्रगुप्त चाणक्याला गर्व चढलाय असं म्हणायला लागतो. हे वरवर लोकांना दाखवण्याकरता त्याच्याकरता जे वाक्य वापरलंय ते असं आहे की सर्व भूमीच्या राजांना आज्ञांकित करून चंद्रगुप्त तेजस्वीपणे वागत आहे, माझ्या आधारामुळे हा चंद्रगुप्त राजा झालाय असे वाटून चाणक्यालाही गर्व चढला आहे. एक राजप्राप्तीमुळे तो कृतार्थ झालो आहे, दुसऱ्याने प्रतिज्ञेचा म्हणजे चाणक्याने प्रतिज्ञेचा समुद्र पार केला आहे, मग आमच्यामधला हा विवाद दोघांमधली मैत्री नष्ट करणार नाही का. ही गोष्ट आहे, जेव्हा कुठे वादविवाद होतो भांडण होतो त्यावेळेला त्याच्यातून नाराजी आणि नाराजीतून शत्रुत्व निर्माण होतच. त्याहीपेक्षा पुढे जाऊन एक वाक्य आहे ते फार महत्वाचं आहे, या नाटकाचा गाभा आहे. अत्यंत उंचावलेले मंत्री आणि राजा यांच्या आश्रयाने दोन्ही पाय रोवून राजलक्ष्मी स्थिर राहते. देशातलं राज्यशासन केव्हा स्थिर असतं, जेव्हा राज्यप्रमुख आणि त्याचे अधिकारी यांच्यामध्ये एकोपा आणि समन्वय असतो. पण स्त्री स्वभावामुळे तिला दोघांचा ताण सहन होत नाही, म्हणजे राजलक्ष्मी प्रशासन हे कधीच दोन्ही बाजूंवर समतोल किंवा समन्वय ठेवू शकत नाही, ते कोणत्या तरी बाजूला प्रशासकांच्या बाजूनी किंवा राजाच्या बाजूनी वळायला लागतं. मग अशा वेळेला ती एकाला सोडून जाते, एकतर राजाचं महत्व वाढतं किंवा मंत्र्यांचं महत्व वाढतं. सचिवाच्या हाती सर्व सोपवून देणारा राजा सचिवापासून एकदा दुरावला की अंगावर पिणाऱ्या दूध तोडलेल्या अत्यंत लहान अर्भकाप्रमाणे लोकव्यवहार कधीच पाहिला नसल्यामुळे बुद्धीची वाढ न झाल्यामुळे एक क्षणभर देखील जगायला किंवा कारभार चालवायला असमर्थ होतो. म्हणजे ज्या राजाला मंत्र्यांशिवाय कार्यच करता येत नाही अशा राजाचा विनाश आपोआप होतो, कारण तो समर्थ नसतो, तो विवेकी नसतो, तो आत्मविश्वास त्याच्यामध्ये नसतो. या नाटकातलं एक सगळ्यात महत्वाचं पात्र आहे की जे अगदी छोटस आहे, त्याचं नाव आहे चंदनदास. कशा करता हे नाटकातलं हे पात्र महत्वाचं आहे, असाधारण निष्ठा, प्रचंड मैत्री आणि एकमेकांबद्दल असणारा अजोड विश्वास याचं जर कोणी उत्तम प्रतीक जगाच्या इतिहासात कोणाचं पाहायचं असेल तर ते चंदनदासाचं आहे.
या चंदनदासाला चाणक्य वेगवेगळ्या प्रकारे छळतो, त्याची संपत्ती घेऊन घेतो, त्याला फाशीवर देऊ अशी त्याला धमकी देतो, त्याला तुरुंगात टाकतो, पण तरी सुद्धा तो राक्षसाबद्दल एक शब्दही एक चकारही वाईट बोलत नाही, राक्षसाचा विश्वासघात करत नाही। आणि म्हणून राक्षस चंद्रगुप्त चंदनदासाच्या थोरवीचा वर्णन करताना म्हणतो, जिच्यासाठी पुत्र पित्याचा पिते पुत्र्याचा एखाद्या परकीचा शत्रू परकी शत्रूचा करावा तसे घात करतात, मित्र मित्रांचा बद्दल असणारा मित्रभाव सोडून देतात, ती लढकी संपत्ती एखाद्या अमंगळ गोष्टीसारखी तू सोडून द्यायला सहजपणे तयार झालास, त्या तुझ्या वाण्याची ती संपत्ती तुझी धंदेवाईक वाणी असूनही कृतार्थ झाली, हे चंदनदासा तुला मी नमन करतो। आणि म्हणून राक्षस त्याचं थुर्वी म्हणताना म्हणतो, ज्या कलियुगात लोकांची आवड अनैतिकपणाकडे झुकते, ज्या कीर्तिमंताने आपले प्राण देऊन दुसऱ्यांचे रक्षण करताना शिवीची कृती अत्यंत क्षुद्र ठरविली, शिवीराजाची गोष्ट आपल्याला माहितीच आहे, ज्या पवित्र जीवाने आपल्या विशुद्ध कृत्यांनी ज्ञानी संत्यांचेही वर्तन मागे टाकले, पूजा करावी अशी ज्यांची योग्यता आहे, जो तुझ्यासाठी बळी ठरला तो त्याच्यासाठी मी इथे येऊन ठोकला। म्हणजे त्या चंदनदासाला वाचविण्याकरता राक्षस शेवटी पुढे येतो वधस्तंभासमोर, आणि तिथे जे मांग असतात कालपाशिक आणि दंडपाशिक त्यांना म्हणतो, त्या चंदनदासाला मारू नका, तुम्ही त्याला कशा करता मारणार आहात, या राक्षसा करता ना, मग हा राक्षस तुमच्या पुढे माझी हत्या करा, तो निरपराध आहे, तो प्रामाणिक आहे, तो चांगला आहे, त्याला सोडून द्या, आपल्या मित्राकरता जीव द्यायला राक्षस तयार होतो, अशा प्रकारे राक्षसाचा शेवट होतो। राक्षस आपलं सर्व सामर्थ्य आपलं बुद्धिवैभव आपली कूटनीती या सगळ्यांचा त्याग करून अखेर चंद्रगुप्ताला शरण जातो, परंतु त्याला माहीत नसतं की त्याला शरण आणण्याचा हेतू काय आहे। या क्षणाला तो राक्षस त्या स्मशानामध्ये त्या कालपाशिक आणि दंडपाशिकापाशी त्या हत्या करणाऱ्या मांगांपाशी येतो, तो काय पाहतो तर तिथे समोर चंद्रगुप्त आणि चाणक्य स्वतः उभे आहेत आणि ते त्याला वंदन करून राहिले। ते म्हणतात, अमात्य राक्षसा, तू इतका थोर, इतका चांगला, सहृदय, दयाळू, प्रामाणिक आणि निष्ठावान आहेस, तू इतका श्रेष्ठ दर्जाचा व्यक्ती आहे, अरे तुझी हत्या कोण करेल, तुझ्यासारख्या माणसांचा या पृथ्वीला या भूतलाला या राज्याला किती उपयोग होणार आहे, तू आमच्या बाजूने ये, कारण आम्हाला हे राज्य चालवायचं चांगल्या पद्धतीने आहे, आम्हाला या देशाचा या राष्ट्राचा विकास आणि याचं एकसंघत्व टिकवून ठेवायचं आहे, याची एकात्मता टिकवून ठेवायची आहे, तुझ्यासारख्या माणसांशिवाय ते शक्य नाही। या नाटकाची काही वैशिष्ट्ये आहेत की या नाटकात एकही स्त्री पात्र नाही, एक छोटस स्त्री पात्र सुरुवातीला आहे ते आणि एक दासी आहे, एवढं सोडलं तर स्त्री पात्र नाही, विषकन्येचा केवळ उल्लेख आहे। आणखीन एक गोष्ट आहे, संस्कृत नाटकांमध्ये सामान्यपणे विदूषक असतात, या नाटकात विदूषक सुद्धा नाही, या नाटकात कोणत्याही प्रकारचा प्रणय प्रसंग कामप्रसंग नाही, केवळ निष्ठा कर्तव्य आणि बुद्धिमत्ता आणि वेगवेगळ्या प्रकारची कूटनीतीची डावपेच यांचं मोठी मात्र रेलचेल आहे। या नाटकाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या नाटकाचा पूर्वरंग किंवा नाटकाची सुरुवात सूत्रधार ज्या पद्धतीने करतो त्यामधूनच तो आपल्याला सांगतो हे नाटक कोणत्या दिशेने जाणार आहे, हे नाटक काय सांगणार आहे, हे नाटक काय करणार आहे, याची नांदी ही सुद्धा एका संघर्षातूनच व्यक्त होत जाते। आणि म्हणून या नाटकाच्या शेवटी त्याला आपण भरत वाक्य म्हणतो, तसं म्हणताना या नाटकातले पात्र म्हणतात, जिथे आपण प्रत्येक भारतीय आणि अभिमानाने म्हणायला पाहिजे, लक्षात ठेवायला पाहिजे आणि कायम या देशाशी प्रामाणिक निष्ठावान राहण्याकरता आपल्या छातीवर कोरून ठेवायला पाहिजे, ते वाक्य असं आहे, भक्ती असूनही शहाणपणा नसेल आणि भित्रेपणा असेल तर अशा व्यक्तींपासून काय लाभ, शहाणपणा आणि पराक्रम यांनी मंडित असलेल्यांचाही जो भक्तीहीन असेल तर त्याच्यापासून काय मिळणार, प्रज्ञा पराक्रम आणि भक्ती हे गुण ज्याच्यात एकवटलेले आहेत असे सेवक असे नागरिक राज्याच्या उत्कर्षाला कारणीभूत होतात, इतर म्हणजे भरभराटेच्या आणि संकटाच्या काळी केवळ पोसावे लागणारं कुटुंब म्हणजेच भूभारच आहेत, खरोखर आहे असे नागरिक असे मंत्री या देशात जन्माला यावे या हेतूने हे ते नाटक 1400-1500 वर्षांपूर्वी लिहिलं होतं, ते आजही कायम स्वरूपी आपल्या लक्षात ठेवण्यासारखं आहे। या नाटकात लोक त्यांनी सेवकांचं मंत्र्यांचं आणि कार्यसिद्धीचं जे महत्व सांगितलं आहे ते वाक्य तर अनेकांनी सुभाषित म्हणून अनेक वेळा ऐकलं असेल, हलके लोक संकटाच्या भीतीने चांगल्या कार्याला हातच घालत नाहीत, मध्यम प्रतीचे लोक आरंभ करतात पण संकट अडले की थांबून जातात, उत्तम प्रतीचे लोक मात्र संकटांनी पुन्हा पुन्हा हल्ला केला तरी आपलं आरंभिलेले कार्य सोडून देत नाहीत, म्हणजेच जर देशाचा विकास करायचा असेल तर हातात घेतलेलं कार्य कधीच सोडणार नाही अशा प्रकारचा निश्चय घेतलेले उत्तम प्रतीचे मंत्री राजकर्ते आणि प्रशासक आपल्याला हवे आहेत। चाणक्याच्या कार्यपद्धतीचं त्याच्या षडगुणाचं त्याच्या राजनीतीचं वेगवेगळ्या प्रकारे वर्णन आणि त्याच्या डावपेचांचं वर्णन या नाटकात खूपच उत्तम प्रकारे केलं आहे, त्यांनी हेरांची रचना कशी केली, त्यांनी गुप्तहेरांचा वापर कसा केला, त्यांनी शत्रूंवर मात कशी केली, त्यांनी शत्रूंचे डावपेच कसे उधळून टाकलेत आणि प्रत्येक वेळा शत्रूंपेक्षा मी एक पाऊल पुढेच आहे हे सांगण्याकरता आपल्या बुद्धिचातुर्याचा आपल्या शक्ती सामर्थ्याचा आणि विशेषत्वाने आपल्या कूटनीतीचा कसा वापर केला हे लक्षात घेण्यासारखं आहे।
आणि म्हणून त्या कौटिल्याचं वैशिष्ट्य सांगताना नाटककार म्हणतो, कौटिल्याच्या बुद्धिरूपी दोरखंडाने अंग बांधलेली राजलक्ष्मी मौर्य राजाची राजलक्ष्मी स्थिर असल्याचे मला वाटते आणि तीच राजकीय उपायांच्या हाताने राक्षसाकडून तळून खेचली जात आहे असे मला दिसते. राक्षसाचा पराभव कसा होतो? कौटिल्याच्या बुद्धिवैभवाने होतो. आणि म्हणून हे नाटक केवळ एखाद्या थोर राजकारण्याचं, एखाद्या थोर प्रशासकाचं, एखाद्या थोर राजनयिकाचं बुद्धिवैभव एखाद्या देशाला वैभवापर्यंत कसं नेऊ शकतं याचं उत्तम प्रतीक आहे. आणि म्हणून हे नाटक जरी ऐतिहासिक नसलं, पूर्णतः ऐतिहासिक नसलं, तरी इतिहासाबद्दल आपल्या देशातल्या थोर पुरुषांबद्दल आपल्या मनात आदराची आणि अभिमानाची भावना निर्माण करणार आहे. या नाटकाच्या माध्यमातून आपल्याला चांगल्या पुरुषांचे सद्गुण, देशावर आक्रमण करण्याकरता कुटिलनीतीचा वापर करणाऱ्या दुष्ट प्रकारच्या प्रवृत्तीच्या लोकांचे दुर्गुण आणि या दोघांमधला संघर्ष आणि यामध्ये एखाद्या प्रामाणिक देशभक्त राजकीय व्यक्तीला पुढे येण्याकरता विजयी होण्याकरता कोणकोणत्या प्रकारचे डावपेच करावे लागतात याचं योग्य वर्णन होतो. बरेच वेळा इतिहासकार कौटिल्याला वाईट बुद्धीचा, नैतिकता नसणारा, अनितिकर असं म्हणतात. एक लक्षात घ्या, जेव्हा देशाचा प्रश्न असेल, जेव्हा राष्ट्रहिताचा प्रश्न असेल, जेव्हा राष्ट्राच्या सुरक्षेचा प्रश्न असेल, तेव्हा कोणते डावपेच वापरायचे हे त्या प्रसंगानुरूपच ठेवायचं असतं. केवळ नीतिमत्तेला धरून नाही म्हणून मी माझ्या देशाचं नुकसान करून टाकेन, माझ्या राजनेत्यांचं नुकसान करीन, त्यांची हत्या करी होऊ देईन, अशा प्रकारचा पोळपुटा विचार नीतिमत्तेच्या दृष्टीने कितीही चांगला असला तरी देशाच्या हिताचा नाही हे आपण लक्षात घ्यायचं नाही का? हे मौर्याचं साम्राज्य त्या चाणक्याच्या बुद्धिवैभवावर आणि त्यानंतर अमात्य राक्षसाच्या चातुर्यानी आणि प्रशासकीय कौशल्यांनी वाढलं हे त्याचं खरं यश आहे. आणि म्हणून या नाटककाराचं वैशिष्ट्य काय आहे की त्यांनी राजकारणातली वस्तुस्थिती आणि इतिहासातल्या काही घटना यांचं अत्यंत अप्रतिम वर्णन केलं आहे. सामान्य माणसाच्या जीवनावर युद्ध आणखी वेगवेगळ्या प्रकारच्या कूटनीतीचा काय प्रभाव होतो याचंही उत्तम विवेचन नाटककारांनी केलेलं आहे. त्यांनी कोणत्याही प्रकारचा विशेष प्रयोग किंवा विशेष प्रभाव व्हावा याकरता कोणत्याही गोष्टीचं अनाकारण गौरवीकरण किंवा अनाकारण उदात्तीकरण केलेलं नाही किंवा विनाकारण टीकाही केली नाही. त्यांनी राक्षसाचे गुणही सांगितले, जरी राक्षसाच्या नाटकातलं बरोबर पाहता खलनायक असला तरी. चाणक्याच्या नीतीचे गुणदोष देखील त्यांनी सांगितले, जरी चाणक्य या नाटकाचा नायक असला तरी. आणि हे करीत असताना अत्यंत संतुलित आणि संयमित दृष्टिकोन ठेवलेला आहे. आणि म्हणून एक लक्षात ठेवा, चंद्रगुप्ताच्या वैभवाचं राक्षस काय वर्णन करतो ते समजून घ्या. त्याचा शत्रू असणारा आणि नंतर त्याचा मित्र झालेला मित्रविजयी चंद्रगुप्त आपल्या राक्षसासारख्या अमात्याकडून कोणती प्रार्थनेची अपेक्षा करतो ते जरा समजून घ्या. पृथ्वीच्या रक्षण कार्याला अनुरूप असे वराहरूप धारण केलेल्या ज्या स्वयंभू परमेश्वराच्या सूर्याच्या टोकाचा प्राणी मात्रांची दाई अशा पृथ्वीने प्रलयाने वेढली असता आश्रय घेतला होता, तिने म्लेच्छांकडून त्रस्त झाली असताना, म्हणजे शत्रूंकडून परकीयांकडून त्रस्त झाली असताना, आता स्वयंभू ईश्वराचेच रूप अशा राजाच्या दोन भाऊंचा आश्रय घेतला, म्हणजे चंद्रगुप्ताचा आश्रय घेतला आहे. तो वैभव संपन्न आप्त आणि सेवक असलेला चंद्रगुप्त राजा पृथ्वीचं चिरकालपर्यंत रक्षण करो आणि या देशाला वैभव सुरक्षा संरक्षण आनंद उपलब्ध करून देऊ. या नाटकाचं आज औचित्य काय आहे? आजही आपल्या देशाची परिस्थिती वेगळी नाही आहे हो. देशांतर्गत आणि देशाबाहेर अनेक प्रकारचे शत्रू आहेत. ते वेगवेगळ्या प्रकारे या देशाच्या खंडनाकरता, या देशाचा विभाजनाकरता प्रयत्न करीत आहेत. आपल्या देशाच्या एखाद्या प्रांताचं विभाजन झालं तर मला तिथला प्रधानमंत्री होता येईल असं एखाद्या माणसाला वाटतं, तर माझी सत्ता गेली म्हणून या देशाच्या सगळ्या सुबत्तेचा आणि वैभवाचा विनाश करेन असं दुसऱ्या एखाद्या नेत्याला वाटतं. आपल्या देशाच्या बाहेर असणारे शत्रू या देशात अशांतता राहावी, दंगल व्हावी याच्याकरता जातीय दंगली करण्याचा प्रयत्न करतात. प्रामाणिकपणा, बुद्धिमत्ता आणि विद्वत्ता यांचा अपमान कसा होईल याचा प्रयत्न करतात. अशा वेळेला हे देशांतर्गत शत्रू देशाचे खरे शत्रू आहेत. एक वेळ शत्रूला मित्र करता येईल, परंतु या देशांतर्गत शत्रूंना मात्र मित्र करणं शक्य नाही. शहाणे शत्रू परवडलेत पण वेडे मित्र नकोत. उलट अशा शहाण्या शत्रूंपैकी जे आपल्या हिताचं काम करू शकतात त्यांना मित्र करण्याकरता, त्यांच्या पवित्र हेतूंची जागृती करण्याकरता प्रयत्नांची आवश्यकता आहे. चाणक्याच्या भूमिकेचा हा अर्थ आपण आजच्या संदर्भात समजून घ्यावा याकरता या नाटकाची मी निवड केली होती. मी जे काही निरूपण आणि विवेचन केलं आहे ते नाटकाला धरूनच आहे असं आपल्याला कदाचित वाटणार नाही. संस्कृत भाषेचं माझं ज्ञान तुकडं आहे, परंतु या नाटकातली काही वाक्य विलक्षण महत्वपूर्ण आहेत. त्यातली दोन एक वाक्य मी आपल्याला सांगू इच्छितो आणि थांबतो. नीती कालांतरेण प्रकटयती फलम, चांगल्या धोरणाचा परिणाम दीर्घकाळातच दिसून येतो. न युक्तम प्राक्तुमपी रुपू अवज्ञातून, शत्रूचा विनाश करायचा असेल तर युक्तीचाच विचार केला पाहिजे. आणि भव्यम रक्षती भवितव्यता, चांगल्या गोष्टींचं रक्षण परमेश्वर आणि नियती करतेच. सगळ्यात महत्वाचं गहना सचिव वृत्तांत, मंत्र्याच्या मनात काय चालू आहे आणि मंत्री कशा प्रकारे एखाद्या देशाचं समाजाचं रक्षण करणार आहे हे कोणी सांगू शकत नाही. मित्र हो, आपल्याला हे सादरीकरण आवडलं असेल असं वाटतं.
आपण माझे विचार शांतपणे ऐकून घेतलेत याबद्दल मी आपला मनस्वी आभारी आहे. धन्यवाद.